तर स्वतःबद्दल ब्रह्मदेवांनी स्तुती नाकारली, पण तिथे ते थांबणार नाहीये. वैष्णव फक्त हे नाही म्हणणार की मला मी पात्र नाहीये, पण वैष्णव हे पण सांगणार की खरे पात्र कोण आहेत. तर म्हणून ब्रह्मदेव जेव्हा म्हणतायत की आता मी श्रीकृष्णांची परीक्षा बघितली, याच्यापेक्षा माझं मोठं दुर्भाग्य काय, कृपा कोणाला मिळते जो आपल्या स्वामींची परीक्षा नाही बघत, आणि मी स्वामींची परीक्षा बघितली, आता याच्यापेक्षा माझं मोठं दुर्भाग्य काय. पण मी तुला सांगतो खरं या मार्गावर यश कोणाला मिळालंय, खरी कृपा कोणाला मिळाली आहे. म्हणतात माझी जेवढी बुद्धी चालते, मला जेवढं दिसतंय, त्या अनुसार शंकरजी महादेव यांच्यापेक्षा जास्ती कृपा श्रीकृष्णांची कोणालाही नाही मिळाली. आणि आता महादेवाबद्दल म्हणतात, म्हणतात या ब्रह्मांडामध्ये जिथे आपण राहतोय त्या ब्रह्मांडामध्ये शंकरजी हे श्रीकृष्णांचे सगळ्यात जवळचे मित्र आहेत, आणि शंकरजींपेक्षा जवळ मला नाही वाटत की कोणी मित्र आहेत श्रीकृष्णांचे. तर एका अर्थाने आपण बघतो की या ब्रह्मांडामध्ये जितके जीवात्मा आहेत अगदी ब्रह्मदेवांपर्यंत आणि बाकी सगळे देवी देवता पण आहेत, ते सगळे ना त्यांच्यामध्ये काही ना काही दोष आहे, त्यांच्यामध्ये काही ना काही एक कमी आहे, कमतरता आहे. पण ब्रह्मांडामध्ये जितके जीव आहेत त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ आपण म्हणू शकतो की त्यांच्यामध्ये ब्रह्मदेव म्हणतात, मला नाही वाटत की त्यांच्यामध्ये काही दोष आहे, असे एकच व्यक्ती ब्रह्मदेवांना दिसत आहेत आणि ते आहेत शंकरजी. आता इथे सनातन गोस्वामी आपल्याला एक मुद्दा सांगतात की हा प्रवास काही इथे थांबणार नाहीये, शंकरजी काही शेवटचे व्यक्ती नाही आहेत, याच्या पुढे पण बरेच व्यक्ती येणार आहेत, मग त्यांची स्तुती जेव्हा होईल मग ते ब्रह्मांडातले नाही आहेत का. तर त्याचं एक उदाहरण देतात की पुढे या चर्चेमध्ये प्रल्हाद येणार आहेत, तर प्रल्हादाची जेव्हा स्तुती होईल मग प्रल्हाद पण तर ब्रह्मांडातलेच आहेत. तर सनातन गोस्वामी म्हणतात नाही, प्रल्हादाची चेतना ही नेहमी आध्यात्मिक जगताची होती, आणि म्हणून प्रल्हादाची जेव्हा स्तुती होईल त्याला आजचं जे ब्रह्मदेवांचं वाक्य आहे या ब्रह्मांडामध्ये मला श्रीकृष्णांची कृपा प्राप्त असलेला शंकरजींपेक्षा कोणी दिसत नाही हे वाक्य अजिबात चुकीचं नाहीये. का बरं, प्रल्हाद ना या ब्रह्मांडात त्याची चेतनाच नव्हती कधी, पण शंकरजींची या ब्रह्मांडात चेतना आहे. याचं स्पष्टीकरण काय आहे, जसं आपण गेल्या 2-3 दिवसांपासून चर्चा करतोय, ब्रह्मदेव हे सृष्टी करतात, विष्णू हे पालन करतात, आणि शंकरजी हे प्रलय करतात. म्हणजे ब्रह्मदेवांना या ब्रह्मांडाची सृष्टी करण्याची सेवा आहे. तर त्यांचं लक्ष असतं की आता सृष्टी नीट झाली की नाही, सृष्टी मी करतोय, म्हणजे त्यांची या ब्रह्मांडामध्ये काहीतरी कार्य आहे, कृती आहे, कर्तव्य आहे, सेवा आहे. आणि त्याच दृष्टीने शंकरजींची पण या सृजन झालेल्या ब्रह्मांडाचं प्रलय करण्याची सेवा आहे. म्हणजे त्यांचं लक्ष आहे की अरे या ब्रह्मांडाचा मी नाश नीट केला की नाही, आणि आता वेळ किती झाली, आता वेळ झाली का प्रलय करायची, तर मग प्रलय करतात. याचा अर्थ त्यांची कृती, त्यांचं कर्तव्य हे ऐहिक आहे. तर ब्रह्मदेवांचं पण कर्तव्य ऐहिक आहे, त्यांच्या खाली इंद्रदेव होते त्यांचं पण कर्तव्य ऐहिक आहे, त्या दक्षिण भारतातल्या राजाचं पण कर्तव्य ऐहिक आहे, आणि प्रयाग मधल्या ब्राह्मणाचं पण कर्तव्य ऐहिक आहे. आणि ज्यांचं ज्यांचं कर्तव्य ऐहिक आहे ते कर्तव्याला दुर्लक्ष करून केवळ परलोकावर ध्यान नाही करू शकत. तर आपण आपले ऐहिक कर्तव्य सोडून परलोकावर जर लक्ष दिलं तर मग इथे आपल्याला आपल्याकडून जी अपेक्षा आहे परमेश्वराची, ब्रह्मदेव तुम्ही सृष्टीकडे दुर्लक्ष केलं, शंकरजी तुम्ही प्रलय लीलेकडे दुर्लक्ष केलं, असं म्हणणं त्यांना पटत नाही. म्हणून हे जे वाक्य आहे ब्रह्मदेवांचं, या ब्रह्मांडामध्ये जितके लोक आहेत त्यामध्ये माझ्या बुद्धीने माझ्या दृष्टीने मी बघतोय सर्वात श्रेष्ठ आहे शंकरजी, या वाक्यामध्ये काहीही चुकीचं नाही, कारण शंकरजी हे या ब्रह्मांडातले त्यांचं कर्तव्य आहे, म्हणून या ब्रह्मांडातली त्यांची चेतना आहे. आणि ज्या प्रकारे मी म्हटलं की प्रल्हाद इत्यादी हे जे भक्त आहेत त्यांची तुलना पटकन ब्रह्मदेव का नाही म्हणत आहेत, ब्रह्मदेवांना तर माहिती आहे की प्रल्हाद खूप मोठा भक्त आहे, आणि प्रल्हाद एवढा श्रेष्ठ भक्त आहे तर मग प्रल्हादाचे उदाहरण का नाही दिलं ब्रह्मदेवांनी.
तर सनातन गोस्वामी आपल्याला एक उपमा देतात आणि म्हणतात, एक तृणपात आहे, या तृणपाताची जर तुलना करायची असेल तर कुठलाही बुद्धिमान व्यक्ती हे उदाहरण नाही देणार की हे तृणपात या डोंगरासमोर बघा किती क्षुल्लक आहे. तुलना करताना एक तृणपात कदाचित एका झाडाच्या एका पानासोबत तुलना करू आपण, कारण त्यामध्ये थोडं काहीतरी कॅटेगरी तीच आहे. जसं मला माहिती आहे बॉक्सिंगमध्ये जेव्हा बॉक्सिंग मॅचेस होतात त्याचे डिफरंट कॅटेगरीज आहेत. एक कॅटेगरी आहे लाईट वेट कॅटेगरी. लाईट वेट कॅटेगरी म्हणजे 70 किलोपेक्षा कमी ज्यांचं वजन आहे ते त्या प्रतियोगितेमध्ये भाग घेऊ शकतात. मग एक बँटम वेट असतं, बँटम वेट म्हणजे 70 to 90. आणि नंतर एक हेवी वेट बॉक्सिंग असतं, हेवी वेट म्हणजे ज्यांचं वजन 90 पेक्षा जास्त आहे. तर जरी हे तिन्ही बॉक्सिंगच करतायत तरी पण त्यांचे विभाग आहेत. तसं तृणपाताची जर तुलना करायची असेल तर आपण एका डोंगराशी नाही करू शकत. म्हणून ब्रह्मदेवांना स्वतःची जेव्हा तुलना करायची आहे तर ते आध्यात्मिक जगतातल्या लोकांशी तुलना नाही करत आहेत. त्यांना माहिती आहे त्यांचं स्थान खूपच श्रेष्ठ आहे आणि मला जर थोडं आजूबाजूच्या लोकांशी तुलना करायची असेल तर ते योग्य राहील. आणि म्हणून त्या दृष्टीने ब्रह्मदेव जेव्हा तुलना करतात तेव्हा आज त्यांनी उदाहरण दिलंय शंकरजींचं, त्यांनी पुढच्या भक्तांचं नाही दिलंय, थोडं आजूबाजूचे त्यांचे. हे तिन्ही दोन व्यक्ती हे गुण अवतार आहेत. ब्रह्मदेव हे रजोगुणाचे गुण अवतार आहेत आणि शंकरजी हे तमोगुणाचे गुण अवतार आहेत. म्हणून कारण हे गुण अवतार कॅटेगरीमध्ये येतात म्हणून आज ब्रह्मदेवांनी शंकरजींचं नाव घेतलंय. दुसरं कारण देतात शंकरजींचं स्तुती करण्यासाठी, म्हणतात शंकरजींना मी बघतो नेहमी श्री कृष्णांच्या चरणांची जी धुळी आहे त्याला स्वीकार करून नेहमी जणू काही त्यांनी त्यांचं रसपान केलंय. श्रीकृष्णांच्या कृपेचं, श्रीकृष्णांच्या चरणांच्या धुळीचे आशीर्वादाचं त्यांनी रसपान केलंय. जसा एखादा व्यक्ती मदिरा पिऊन कशा प्रकारे मत्त वाटतो तशा प्रकारे शंकरजी श्रीकृष्णांच्या चरणांच्या धुळीचं रसपान करून मत्त वाटतात. एक मला ना नीती श्लोकामधून एक श्लोक आठवतोय. तर या श्लोकामध्ये सांगितलंय एक जो भौतिकवादी व्यक्ती आहे त्याची त्याचं वर्णन केलंय. मग त्यासाठी काय म्हटलंय, मर्कटस्य सुरपानम तन्मध्ये वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यदवा तदवा भविष्यति. तर या श्लोकाचा अर्थ आहे मर्कटस्य सुरपानम म्हणजे एक वानर आहे आणि त्या वानराकडून काय अपेक्षा करू शकतो आपण चांगल्या गोष्टींची. आणि त्यामध्ये मर्कटस्य सुरपानम, एका वानराने थोडी मदिरा प्यायली आहे म्हणजे आता तो काय करेल माहिती नाही. मध्ये वृश्चिक दंशनम आणि त्याला एका विंचूने चावलंय, तो विंचू चावल्यावर तो माणसाला खूप इजा होते. तर आधीच हा वानर आहे त्याला बुद्धी नाही आहे, खूप चलविचल आहे, त्यांनी त्याच्यामध्ये दारू प्यायली आहे, आता त्याचा बुद्धीवर काही कंट्रोल नाही राहिला, त्याच्यामध्ये त्याला खूप इजा होते. का बरं, कारण वृश्चिकाने त्याला दंश केलाय. तन्मध्ये भूत संचारो आणि अशा एका वानराना ज्यांनी मदिरा प्यायली आणि त्याला वृश्चिकाने दंश केलाय त्याच्यामध्ये आता एक भूत प्रेत गेलंय. आता हा कसा वागेल? म्हणतात एक भौतिकवादी व्यक्ती आहे त्याला आधीच काही कळत नाही, चलविचल असतो आणि मग थोडंफार त्याचं जे कर्तृत्व असतं त्याचा त्याला नशा चढतो, त्याच्यामध्ये त्याच्यावर दुःखांचा मारा असतो, तर वृश्चिक दंशनम आणि मग एखाद्या भूताने झपाटलेल्या व्यक्तीसारखा वागतो किंवा बोलतो. या व्यक्तीकडून काय चांगली अपेक्षा आहे? तर भौतिकवादी व्यक्ती पण मत्त आहे पण चुकीच्या गोष्टींनी मत्त आहे. आणि शंकरजी आहे, हे शंकरजी श्रीकृष्णांच्या कृपेला रसपान करून मत्त आहेत. तिसरं कारण सांगतात, मला तर कधी कधी वाटतं की शंकरजी हे माझ्यासारख्या भौतिकवादी लोकांचा उपहास करण्यासाठी जाणीवपूर्वक निर्वस्त्र फिरत असतात. एखाद्या भौतिक व्यक्तीचा स्वतःचा स्टेटस दाखवण्याचे काय मार्ग आहेत? चांगले कपडे, चांगले दागिने, चांगलं घर, या दृष्टीने, या मार्गाने, या पद्धतीने आपण आपलं धनसंपत्ती दाखवतो. तर ब्रह्मदेव म्हणतात मला तर वाटतंय यांना जाणीवपूर्वक हे दाखवायचंय की मला ना
माझ्या पोझिशनशी काही घेणं देणं नाही, माझ्याकडे किती पैसे आहेत, माझं नियंत्रणाचं क्षेत्र किती आहे ते अजिबात दाखवायचं नाहीये. म्हणून मुद्दामून हे कपडे पण नाही घालत, दागिने पण नाही घालत, आणि काय करतात माहितीये, गळ्यामध्ये कधी कधी कवट्यांचा हार घालतात, किंवा कधी कधी प्रेतांमधून मिळालेले मनुष्याचे जे हाड असतात त्या हाडांचा हार घालतात. आणि फुलांचं फुल कुठले वापरतात शंकरजींसाठी, कधी गुलाबाच्या फुलांची माळ मी शिवलिंगावर बघितली नाही, कधी कमळाच्या फुलांची माळ शंकरजींना कधी बघितली नाही. म्हणतात धतुरा फुल असतं, त्या धतुरा फुलांची माळ, त्या धतुरा फुलाला काही किंमत नाही, त्याला सुगंधही नाही, आणि कधी कधी तर मी वाचलंय की ते थोडं विषारी पण असतं. तर अशा धतुरा फुलांची माळ शंकरजी घालतात, निर्वस्त्र असतात आणि हाडांचे हार घालतात, आणि पूर्ण शरीरावर ते स्मशानातली जी राख असते ती माखतात. आणि हे सगळं कशासाठी करतात माहितीये, हे माझ्यासारख्या भौतिकवादी लोकांचा उपहास करतात, आमची मस्करी करतायत, आणि म्हणते काय तुम्ही आसक्त लोक. तर अशा प्रकारे ब्रह्मदेवांची ही भावना आहे. मग ब्रह्मदेव म्हणतात त्यांचे जे असे लांब लांब जटा आहेत ते जाणीवपूर्वक ते बांधत नाहीत, कारण बांधल्यावर ना ते नॉर्मल वाटतील. जे साधारण लोक आहेत, नॉर्मल लोक आहेत, सुसंस्कृत लोक आहेत, ते एक तर केस वाढवत नाहीत, आणि केस वाढले तरी त्यांना नीट असे आवरून ठेवतात, बांधून ठेवतात. असे केस असे पूर्ण विस्कटलेले आणि असे नुसते इकडे तिकडे वाऱ्यामुळे फिरतायत हे सुसंस्कृत लोकांचं लक्षण नाही आहे. तर शंकरजींना आपल्यापासून लोकांना आकर्षित नाही करायचं, लोकांना म्हणतात ऍक्च्युअली माझ्या जवळ येऊ नका तुम्ही, मी असंस्कृत व्यक्ती आहे. आणि अशा प्रकारे त्यांना लोकांना फसवायचंय की मी वेडा माणूस आहे, माझ्याजवळ येऊ नका तुम्ही. पाचव्या स्कंदामध्ये जड भरताची स्टोरी आहे. आपण भरत महाराजांबद्दल ऐकतो आणि नंतर भरत महाराज हरिणाचा जन्म स्वीकारतात, आणि हरिणाचा जन्मानंतर त्यांना जेव्हा मनुष्य जन्म मिळतं, कारण ते हरिणाच्या जन्मामध्ये शरीर सोडताना परमेश्वराला आठवण करतात, मग त्यांना मनुष्य जन्म मिळतो. तर मनुष्य जन्मामध्ये हे श्रेष्ठ भरत महाराज आहेत, सुसंस्कृत व्यक्ती आहेत, पण ते एका वेड्या व्यक्तीसारखे वागतात. तर त्याच्यामध्ये श्लोकांमध्ये सुखदेव गोस्वामी काय म्हणतात, ते बाथरूमला जाण्याआधी साबणाने हात धुतात आणि नंतर बाथरूमला जातात, आणि बाथरूम मधून आल्यानंतर हात नाही धुत. जेवण केल्याच्या पूर्वी हात धुवायचे असतात, पण ते जेवण केल्याच्या पूर्वी हात नाही धुत, जेवण केल्यानंतर हात धुतात. तर अशा प्रकारे जे काही सामाजिक रूढी आहेत, सामाजिक आपण एक सुसंस्कृत जीवन जगतो ते त्यासाठी जे काही करतो त्याच्या बिलकुल विरुद्ध करतात. का बरं? कारण ते जेव्हा मनुष्य जीवनात होते तेव्हा त्यांना माहिती आहे की मी चुकीच्या मार्गी लागलो, आणि आता त्यांना ना हे शेवटचं जीवन करायचं आहे, परमेश्वराला प्राप्त करायचंय. तर म्हणतात या जीवनामध्ये वेड्यासारखं वागतात, कारण त्यांना माहिती आहे की संस्कृत लोक किंवा सुसंस्कृत लोक अनेक वेळा अभक्त पण असतात. सुसंस्कृत असतील पण त्यांना परमेश्वराच्या भक्तीप्रती काही आसक्ती नाही, तर अशा लोकांना दूर ठेवलेलं बरं. तर लोक म्हणतात अरे हा वेडा आहे, याच्या जवळ जाऊ नको. तर असे हे एकटे राहतील आणि मनातल्या मनात परमेश्वरावर ध्यान करतील. तर जणू काही ब्रह्मदेव तशाच प्रकारचं आपल्याला उदाहरण देतात की हे शंकरजी वेड्यासारखं वागतात, पण ते वेडे नाही आहेत. मी तुम्हाला याचा पुरावा देतो. श्रीकृष्णांच्या चरणांना स्पर्श करून जे पाणी वाहत आहे ती गंगा नदी, हे हा वेडा माणूस आहे, पण हा वेडा माणूस कधी श्रीकृष्णांच्या चरणामृताला डोक्यावर धारण करेल का? पण शंकरजींनी गंगाधर हे नाव स्वीकारलंय, श्रीकृष्णांचं चरणामृत नेहमी आपल्या डोक्यावर ठेवतात, आणि अशा प्रकारे क्षणोक्षणी श्रीकृष्णांप्रती त्यांची जी आस्था आहे त्याला ज्यांना बुद्धी आहे त्यांना दर्शवतात. ज्यांना बुद्धी नाही, ज्यांना वैष्णव धर्म माहिती नाही, ते म्हणतात शंकरजी वेडा माणूस आहे. पण सगळ्यांना माहिती आहे, संस्कृत वैष्णवांना माहिती आहे की नाही, शंकरजी हे नेहमी श्रीकृष्णांचं चरणामृत स्वीकारतात. आणि म्हणतात अजून एक गोष्ट सांगतो, जेव्हा एखादा वेडा व्यक्ती नाचतो तेव्हा त्याच्यातून काही घडतं का, काही कार्य घडतं का? उलट लोकांना तो त्रास देतो किंवा कधी कधी मस्करी होते त्याची. पण शंकरजी जेव्हा नृत्य करतात तेव्हा हा पूर्ण विशाल ब्रह्मांड जो मी सृजन करतो तो पूर्ण ब्रह्मांड नाश होतो, आणि त्यांना ती सेवा दिली आहे परमेश्वराने.
तर नृत्य करून, सुंदर नृत्य करून म्हणून परमेश्वराचं एक नाव आहे नटराज. शंकरजींचं एक नाव आहे नटराज. ते हे नटराज आहेत, नृत्य करणाऱ्यांचे राजा आहेत, पण नृत्य करता करता या पूर्ण सृष्टीचा प्रलय करतात. अशी शक्ती कोणाला दिलेली नाही आजपर्यंत. म्हणजे याचा अर्थ की शंकरजी एक वेडा माणूस नाही आहे, शंकरजी हे खूप बुद्धिमान व्यक्ती आहेत. तर स्कंद क्रमांक 9 आणि अध्याय क्रमांक 9 हा जर आपण वाचला तर याच्यामध्ये गंगा नदी या जगात कशी आली याचं वर्णन सुखदेव गोस्वामींनी केलंय. तर याच्यामध्ये लांब स्टोरी आहे, पण शेवटी आपण फोकस करू तर भगीरथ महाराज आहेत. तर भगीरथ महाराज हे जेव्हा तपस्या करतात तेव्हा गंगा देवी त्यांच्यावर प्रसन्न होते आणि म्हणते, मी आता तुझ्या इच्छेप्रमाणे पृथ्वीवर अवतरित होण्यासाठी तयार आहे, फक्त मला 2 प्रश्न आहेत. मी परम पवित्र आहे, पण पृथ्वीवर जे काही चाललंय आणि इतके पाप चालले त्यांना बघून मला एक लक्षात येत आहे की हे असंख्य पापी लोक माझ्यामध्ये स्नान करतील आणि त्यांचे सर्व पाप माझ्यामध्ये टाकतील. मग माझं काय होणार, माझ्या शुद्धीकरणाचं काय? तर आपण सर्वजण गंगे नदीमध्ये स्नान करतो आणि चिंता मुक्त होतो, चला आपण पवित्र झालो. पण गंगा नदी हा प्रश्न विचारते, मी दूषित होणार त्याचं काय? आणि दुसरा प्रश्न विचारते, माझा प्रवाह इतका फास्ट आहे की मी जेव्हा पृथ्वीवर पडीन तर जेव्हा माझा पृथ्वीचे स्पर्श होईल मी पृथ्वीला आणि ते मला करायचं नाहीये, कारण मला तुझ्या इच्छेनुसार पृथ्वीवर यायचंय. तर त्यासाठी काय मार्ग आहे? तर याच्यासाठी भगीरथ महाराज 2 उत्तर देतात. पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतात की म्हणतात, पृथ्वीवर परमेश्वराप्रती समर्पित शुद्ध वैष्णव आहेत आणि हे शुद्ध वैष्णव नेहमी हृदयामध्ये परमेश्वराला घेऊन फिरत असतात. पहिल्या स्कंदामध्ये जेव्हा विदुर सर्व जग फिरून हस्तिनापूरला येतात आणि युधिष्ठिर महाराजांशी संवाद साधतात, तेव्हा युधिष्ठिर महाराज जेव्हा विदुराची स्तुती करतात तेव्हा एक श्लोक म्हणतात, तीर्थी कुर्वंती तीर्थानी स्वांतस्तेन गदा भृता. म्हणतात की हे विदुर, तुमच्यासारखे वैष्णव हे स्वतः चालते फिरते तीर्थ आहेत. आणि तीर्थी कुर्वंती तीर्थानी म्हणजे जे स्थिर तीर्थ आहेत, जे तीर्थ जागा आहेत, त्यांचं तीर्थत्व जेव्हा तिथे पापी लोक स्नान करतात तेव्हा ते तीर्थपणाची जी त्यांचे जो गुण आहे तो कमी कमी होत जातो. पण तुमच्यासारखे चालते फिरते तीर्थ ज्यांच्या हृदयामध्ये परमेश्वर आहेत ते त्या ठिकाणी जाऊन त्या तीर्थाला त्याचं तीर्थत्व पुन्हा एकदा प्रदान करतात. तर अयोध्या या ठिकाणाला आपण तीर्थ का म्हणतो? अनेक अनेक लाखो वर्षापूर्वी तिथे परमेश्वर होते. द्वारकेला आपण तीर्थ का म्हणतो? अनेक अनेक वर्षापूर्वी तिथे श्रीकृष्ण होते. अशा प्रकारे हे तीर्थ आहे जिथे श्रीकृष्णांचं वास्तव्य, परमेश्वराचं वास्तव्य अनेक अनेक लाखो हजारो वर्षापूर्वी होतं. पण हे जे शुद्ध वैष्णव आहेत त्यांचं काय स्थिती आहे? त्यांच्या हृदयामध्ये आज वर्तमान काळामध्ये श्रीकृष्ण उपस्थित आहेत आणि त्याच्यामुळे जो काही पावित्र्यामध्ये ऱ्हास झालेला असतो तीर्थक्षेत्री, त्या पावित्र्यामध्ये झालेल्या ऱ्हासाला पुनरुत्थान करण्यासाठी हे जे शुद्ध वैष्णव आहेत हे मदत करतील. तर मग गंगा देवीला खूप छान वाटतं, म्हणजे कितीही पापी लोकांना माझ्यामध्ये स्नान करू दे पण जेव्हा शुद्ध वैष्णव येऊन माझ्यामध्ये स्नान करतील तेव्हा ते मला पवित्र करतील. या एका श्लोकावरून आपल्याला लक्षात आलं पाहिजे की शुद्ध वैष्णवांचं काय स्थान आहे, ते गंगा नदीला पण पवित्र करतात. दुसरा प्रश्न त्यांनी विचारला होता की मी जेव्हा पृथ्वीवर स्पर्श करीन तेव्हा कदाचित माझ्या फोर्समुळे, माझ्या प्रवाहामुळे मी पृथ्वीला भेदून खाली जाईन ब्रह्मांडाच्या. त्यासाठी उत्तर देतात की नाही, मी शंकरजींना विनंती करतो आणि शंकरजी त्यांच्या जटांमध्ये तुम्हाला स्वीकार करतील आणि तुमच्या प्रवाहाला नीट आवर्तील आणि मग शंकरजींच्या जटांमधून ती गंगा नीट वाहते. तर विचार करा शंकरजींचं काय स्थान आहे. शंकरजी पृथ्वीला भेदणाऱ्या प्रवाह असलेल्या गंगेला पण स्वतःच्या शिरावर धारण करू शकतात. तर इतकी शक्ती श्रीकृष्णांनी शंकरजींना दिली आहे. हे व्यक्ती काही वेडे नाही आहेत, हे वेडे असण्याचा ढोंग करतायत. शंकरजींनी धर्म अर्थ काम मोक्ष
या चारही गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि म्हणून एका अर्थाने काही दृश्य असलेल्या धार्मिक क्रिया कधी करत नाहीत. जसं देवता आहेत आणि ब्रह्मदेव आहेत, ते ज्या प्रकारे यज्ञ वगैरे करतायत तसं शंकरजी काही यज्ञ वगैरे नाही करत आहेत. म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष यांच्याशी त्यांना काही देणं नाही, अर्थाशी पण काही नाही, त्यांच्याकडे काही पैसे नाही, त्यांच्याकडे धनसंपत्ती नाही, काम नाही त्यांना, त्यांना भौतिक इच्छा नाही आणि त्याच्यामुळे त्यांना मोक्षाची पण इच्छा नाही. ते नेहमी परमेश्वराच्या नाम गाण्यामध्ये नेहमी स्थित आहेत. त्यांना माझ्यासारखा एक मोठा मॅनेजर, एक ब्रह्मांडाचा मोठा नियंत्रक होण्याची पण त्यांना काही इच्छा नाही. ते नेहमी आपलं भजन कीर्तन करत असतात. शंकरजींचं नेहमी जे चित्र असतं ते कसं असतं, पद्मासनामध्ये बसलेले असतात, हातामध्ये एक माळ असते आणि नेहमी त्या माळेवर जप करत असतात, परमेश्वराचं नामस्मरण करत असतात. मग शंकरजी त्यांच्या गळ्यामध्ये अशी हाडांची आणि कवट्यांची माळ घालतात. ते कशासाठी घालतात? तिथे सनातन गोस्वामी आपल्याला शंकरजींच्या मनातली भावना सांगतात आणि म्हणतात, शंकरजी विचार करतात, हे सगळे देवता आणि राजे महाराजे फुलांचे हार घालतात, पण ते फूल कधी ना कधी कोमेजतात आणि जेव्हा ते फूल कोमेजतात तेव्हा मनामध्ये थोडीशी एक खिन्नता येते, मला सुशोभित करणारा हा हार, मला खूप सुसज्ज करणारा हा जो हार आहे हा शेवटी कोमेजला, दुःख होतं. म्हणून मी काय करतो माहितीये का, मला ना कुठे खिन्नता नको, मला कुठे खंत भावना नको, तर मी माझ्या गळ्यामध्ये अशा वस्तूंचा हार घातलाय जे कधी कोमेजत नाही. तर हाड असतात, हाड किती वर्ष राहतात? अगदी अंतिम क्रिया केली आणि त्यानंतर कधी हाडाचे काही तुकडे वगैरे उरले, वर्षानुवर्ष ते हाड उरतात. आपले ऑर्थोपेडिक सर्जन आहेत कृष्णमुरली प्रभू. कृष्णमुरली प्रभू, मी तुम्हाला संधी देतोय अनम्यूट करण्यासाठी. जस्ट होल्ड ऑन. ओके, तुम्हाला अनम्यूट करायची संधी दिली. हाड आहेत, जर कोणाच्या गळ्यामध्ये हाडांचा हार असेल तर तो आपल्या भौतिक दृष्टीने तरी, पृथ्वीच्या दृष्टीने तर किती वर्ष ते हाडांचा हार राहील? किती वर्ष राहील? बरेच वर्ष राहील असं एक्झॅक्टली सांगणं अवघड आहे. ओके, पण खूप वर्ष, आता ऍक्च्युली असं काही संशोधन नाहीये की किती वर्ष टिकू शकेल. Yes. पण जे जुने सांगाडे सापडतात त्याच्यावरनं तरी कळतंय की हा काही शेकडो वर्ष सुद्धा राहू शकतो. आणि एस्पेशली ज्यावेळेस तो जमिनीत असतो त्यावेळेस त्याचं काहीतरी डिकम्पोजिशन होतं, पण गळ्यात जर ठेवला तर खूप वर्ष राहील. थँक्यू प्रभू. तुमचे फॉसाईल जे पाठ बघतात त्याचा पण हजारो वर्षातच त्याचा अभ्यास राहतात. येस येस, तुला कुठलं तरी फॉसिल जेव्हा काढतात. बरोबर आहे तुमचं म्हणणं. थँक्यू. दोन्ही डॉक्टरांनी छान आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. ओके, तो ब्रह्मदेवांना हे सगळं माहिती आहे कारण ब्रह्मदेव सृष्टी करतायत. म्हणून ब्रह्मदेवांच्या मनातली भावना सांगतायत आणि शंकरजींबद्दल सांगतात की शंकरजींनी एक अशी गोष्ट निवडली आहे जी कधी कोमेजत नाही आणि जी कधी खराब होत नाही. आणि म्हणतात, मी या गळ्यात हार घालून ना मला त्या, अरे कोमेजले आता नवीन हार घाला, थोडा रंग कमी झाला, नवीन हार घाला, हे सगळं मला नकोच आहे, मी आता छान हाडांचा हार घालणार आहे. आणि शंकरजींची मेन जी मजा आहे, जो आनंद आहे, तो काय, श्री कृष्णांची कृपा मिळाली ना, अजून काय पाहिजे, बाकी लोक मला वेडा समजू दे, लोक माझा उपहास करू दे, श्री कृष्णांची कृपा मिळायला पाहिजे. आणि अशा प्रकारे खूपच नम्र भावनेमध्ये स्वतःला कमी देखून शंकरजी अशा प्रकारे वेशभूषा करतायत, नाहीतर शंकरजी हे खूप उच्च व्यक्ती आहेत. अजून एक कारण ब्रह्मदेव देतात, म्हणतात श्रीकृष्णांनी शंकरजी आणि त्यांच्या पत्नीला उमादेवीला काय कृपा दिली आहे माहितीये तुम्हाला? श्रीकृष्ण स्वतः, त्यांचं नाव आहे मुकुंद. मुकुंद म्हणजे ते मुक्ती प्रदान करतात, मुक्ती ददाती इति मुकुंद. आणि हा जो गुण आहे मुकुंद, हा गुण कृष्णानी, श्रीकृष्णांनी शंकरदेवांना दिला. अजून कोणाला नाही दिला, मला दिला, शंकरजींना दिलाय. तू पण मुक्ती देऊ शकतो. बाप रे, स्वतःची एक शक्ती शंकरजींना दिली. आणि मग ब्रह्मदेव एकदम नम्रपणे म्हणतात, काल मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं
की मला ना कधी कधी जेव्हा तणावग्रस्त होतो तेव्हा मला असं वाटतं मला सुटका द्या, मला याच्यातून मुक्त करा. आणि कधी कधी जे होईल ते होईल. तर ब्रह्मदेवांनी काल सांगितलं होतं, आज पुन्हा ब्रह्मदेव तो पॉइंट काढतात आणि ब्रह्मदेव म्हणतात मला आणि अनेक अनेक देवी देवतांना कधी कधी तणाव जेव्हा खूप जास्ती होतो तेव्हा मला असं वाटतं मला काही जबाबदाऱ्या नकोत, मला मुक्ती पाहिजे. तर आमच्या हृदयामध्ये नेहमी जेव्हा तणाव जास्ती होतो तेव्हा मुक्तीची भावना येते. ही मुक्तीची भावना आम्हाला येते की आम्हाला मुक्ती प्राप्त करायची आहे, पण ती मुक्ती देणारे श्रेष्ठ व्यक्ती आहेत शंकरजी. आणि शंकरजींना कधी मुक्तीची भावना येत नाही का? म्हणून तर त्यांना शंकरजींना श्रीकृष्णांनी मुक्ती देण्याची सेवा दिली. जो स्वतः एका गोष्टीसाठी आसुसलेला आहे त्या व्यक्तीला त्या गोष्टीचं वितरण करण्याची सेवा श्रीकृष्ण कधी देतील का? आपल्याला ज्या गोष्टीची हाव आहे आणि इतरांना पण त्या गोष्टीची हाव आहे, श्रीकृष्णांना जर आपण प्रार्थना केली श्रीकृष्ण इतरांना पण त्या गोष्टीची हाव आहे मला ती गोष्ट वितरण करण्याची सेवा द्या, श्रीकृष्ण म्हणतील तुला जर वितरण करायची सेवा दिली सगळ्यात आधी तू स्वतःचेच खिसे भर. शंकरजींना दिली आहे तर यांनी पण आपल्याला लक्षात येतं की शंकरजींचं किती श्रेष्ठ स्थान आहे. त्यांना श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कितीही कठीण सेवा दिली तरी पण ते त्या कठीण सेवेपासून कधी धावत नाहीत. कोणाला आठवतंय की श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये अत्यंत कठीण सेवा शंकरजींनी कुठली केली आहे? बस थोडस आठवण करून सांगा. विषप्राशन समुद्र मंथनाच्या वेळेला. येस हरी बोल. विषप्राशनाची सेवा ऍक्च्युली शंकरजींची पत्नी गौरी तिथे शेजारीच बसली होती. जेव्हा देवी देवता आले आणि त्यांना विनंती केली की तुम्ही विष प्राशन करणार का, गौरीनी परवानगी नाही दिली. गौरी म्हणाली हे एवढं कठीण विष आहे, हलाहल विष आहे, हे हलाहल विष तुम्ही प्राशन केलं तर मला थोडी भीती वाटते. पत्नींना नेहमी पतींची भीती वाटते. पण शंकरजी म्हणाले श्रीकृष्णांनी देवतांना सांगितलंय की नाही तुम्ही जाऊन सांगा शंकरजींना, शंकरजी करतील. श्रीकृष्णांची इच्छा आहे आणि श्रीकृष्णांची इच्छा आहे की मी ही कठीण सेवा करावी, त्याच्यामध्ये माझ्यावर काय आपत्ती होईल, माझी काय परिस्थिती होईल याला महत्व नाहीये. श्रीकृष्णांनी जर म्हटलं तर आपण कठीण सेवा करायला पण तयार असलं पाहिजे. आणि गौरीच्या नाकारण्याला, गौरीच्या परवानगी नसतानाही शंकरजीने ते विषप्राशन केलं. आणि अशा प्रकारे त्यांनी जेव्हा श्रीकृष्णांच्या आनंदासाठी कठीण सेवा केली ज्यामध्ये त्यांना धोका होता. आपण जेव्हा आपल्या जीवनामध्ये स्वतःला धोका असलेली पण सेवा केवळ श्रीकृष्णांची इच्छा आहे म्हणून स्वीकारतो, जरी त्या प्रसंगाचा आपल्यावर प्रभाव होतो पण त्या प्रसंगामुळे आपल्याला श्रीकृष्णांची कृपा प्राप्त होते. तर त्यांनी जेव्हा विषप्राशन केलं तेव्हा शंकरजींच्या गळ्यामध्ये एक निळा पट्टा आला जो आजही आहे. म्हणजे त्या विषप्राशनाचा शंकरजींवर प्रभाव झाला खरा. आपण म्हणू शकत नाही की त्यांनी श्रीकृष्णांसाठी सेवा केली आणि श्रीकृष्णांच्या आनंदासाठी सेवा केली म्हणून त्या सेवेचा, श्रीकृष्णांच्या सेवेचा शंकरजींवर काही प्रभाव नाही झाला. झाला ना प्रभाव? इथे गळ्यावर पट्टा आला आणि त्यांचा रंग कसा आहे, शंकरजींचा रंग कसा आहे, कर्पूर गौरम करुणावतारम. शंकरजींची स्तुती कशी होते, करुणा अवतारम, अरे दयामय भोलेनाथ शंकरजी आहेत. पण कसे आहेत, कर्पूर गौरम. कर्पूराचा रंग कसा आहे, कर्पूराचा रंग आहे शुभ्र पांढरा. म्हणून शंकरजींचा रंग आहे शुभ्र पांढरा. आणि शुभ्र पांढरा रंगावर एक गळ्यावर निळा पट्टा आला. कधीही कोणी श्रीकृष्णां शंकरजींना बघतात तेव्हा म्हणतात काय हो तुमचा पूर्ण रंग पांढरा आणि गळ्यावर पट्टा कसा काय आला हा निळा? तर ते म्हणतात नाही, श्रीकृष्णांसाठी सेवा करायला गेलो आणि त्या दिवशीपासून माझा हा गळ्याचा पांढरा रंग गेला आणि इथे निळा रंग आला. तर प्रभाव झाला. पण अशा प्रकारे जेव्हा आपण श्रीकृष्णांच्या आनंदासाठी कठीण सेवा करतो आणि कधी कधी आपण सेवा पत्करतो त्यामध्ये एक फायदा होतो, श्रीकृष्णांना आपण आपल्याकडे आकर्षित करतो. आणि श्रीकृष्ण म्हणतात
या भक्ताला याचा जीवाचा धोका होता पण त्यांनी ते माझ्या आनंदासाठी केलं, याला मी अभूतपूर्व कृपा देणार आहे. जी आजपर्यंत मी कुठल्या भक्ताला कृपा नाही दिली ती कृपा मी याला देणार आहे. एक श्रील प्रभुपादांचे शिष्य आहेत, त्यांचं नाव आहे श्यामसुंदर प्रभू. तर श्यामसुंदर प्रभू एकदा पुणे यात्रा मध्ये आले होते आणि तिथे प्रवचन देताना म्हणाले, श्रील प्रभुपादांनी आम्हाला तीन जोडप्यांना सांगितलं की तुम्ही इंग्लंडला जा आणि प्रचार करा. आणि प्रभुपादांनी आम्हाला सांगितलं, अनेक अनेक वर्षापूर्वी माझ्या गुरु महाराजांनी जेव्हा इच्छा व्यक्त केली होती की आपण इंग्लंडमध्ये जाऊन प्रचार करायला पाहिजे कृष्ण भक्तीचा, तेव्हा माझे काही खूप श्रेष्ठ गुरुबंधू होते जे खूप विद्वान होते. आम्ही सर्व गुरुबंधूंमधून आमच्या गुरु महाराजांनी त्या विद्वान गुरुबंधूला निवडलं आणि सांगितलं, तुम्ही संन्यासी आहात, तुम्ही महाविद्वान आहात, तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही जाऊन इंग्लंडमध्ये प्रचार करा आणि तिथे भक्तीचा प्रचार करा. आणि ते माझे अत्यंत विद्वान संन्यासी गुरुबंधू 2 महिने इंग्लंडमध्ये प्रचार करण्याचा प्रयत्न केले आणि वापस आले आणि माझ्या गुरु महाराजांना जाऊन सांगितलं, अशक्य, इंग्लंडमध्ये कृष्ण भक्तीचा प्रचार होऊ शकत नाही. आणि हे ऐकून माझे गुरु महाराज खूप त्यांना वाईट वाटलं. अशा प्रकारे मी काहीतरी सेवा देतोय आणि हा शिष्य अशक्य कसं म्हणू शकतो. आणि माझ्या गुरु महाराजांना खूप वाईट वाटलं आणि तेव्हा मी त्याची नोंद केली होती. आता मला अमेरिकेमध्ये प्रचार करायचा आहे पण तुम्ही तीन गृहस्थ जोडपे आहात, मी तुम्हाला आशीर्वाद देतो, तुम्ही जाऊन इंग्लंडमध्ये प्रचार करा. आणि आम्ही विचार करत होतो श्रील प्रभुपादांच्या गुरुबंधूंना संन्यासी असून जे जमलं नाही ते आम्हाला तीन गृहस्थ आश्रमी जोडप्याला जमेल. आणि आम्ही 6 महिने की 1 वर्ष भक्त होतो, त्याच्या आधी तर आम्ही काय दिव्य जीवन जगलो होतो ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. असं आयुष्यभर दिव्य जीवन जगून 6 महिने ते 1 वर्ष भक्ती करून आज प्रभुपाद आम्हाला इंग्लंडमध्ये पाठवतायत आणि म्हणतात प्रचार करा. पण आम्ही म्हटलं गुरु महाराज म्हणतायत ना तर करायचं, बघूया काय होतं. आणि आम्ही तीन जोडपे निघालो आणि आम्ही प्रचार केला आणि आम्ही असे धोके स्वीकारत होतो आणि आम्हाला माहिती नव्हतं की आम्हाला खायला काय मिळेल, जगायला काय मिळेल आणि कोण आम्हाला काय करेल. आणि आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो त्याचं भाडं होतं काही, तर त्या काळी त्याचं भाडं होतं 40 पाऊंड. तर ही 1970 वगैरेची तेव्हाची गोष्ट आहे. तर तेव्हा 40 पाऊंड महिन्याचं भाडं होतं आणि ज्या ठिकाणी ज्या घरी राहत होते तिथे म्हणाले, आता त्यांच्याकडे पैसे नव्हते तर पैसे कुठून येणार, हे लोक पुस्तक वितरण करायचे दिवसभर आणि पुस्तक वितरणातून जे पैसे यायचे त्याच्यातून थोडं अन्न घ्यायचे आणि मग बाकीचं सगळं खर्च करायचे कारण नोकरी वगैरे काही नव्हती. म्हणाले एक दिवशी अशी परिस्थिती आली की आमच्याकडे पैसेच नव्हते आणि त्या दिवशी घर मालक येऊन आम्हाला सांगणार होता चला निघा बाहेर. आणि मी त्या दिवशी खूप प्रार्थना करत होतो आणि सकाळी जप करता करता थोडस चालत चालत बाहेर निघालो. तर इंग्लंड वगैरे हा प्रदेश ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे नेहमी तिथे धुकं धुकं असतं. इंग्लंडमध्ये नेहमी धुकं असतो, अंधार असतो, ऊन खूप कमी असतं. आणि म्हणून कधी एखाद वेळेस वर्षातून जेव्हा कधी 2-3 वेळा जेव्हा ऊन निघतं तेव्हा हे लोक खूप खुश होतात आणि म्हणून एकमेकांना म्हणतात गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग का म्हणतात, अरे आज ऊन निघालंय किती मोठी गोष्ट आहे. तर हे इंग्रज लोक जेव्हा भारतात आले होते तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटलं की भारतामध्ये तर रोजच ऊन असतं आणि ते गुड मॉर्निंग आपण शिकलो इंग्रजांकडून. तो श्यामसुंदर प्रभू म्हणतात, अशा धुकाच्या वातावरणामध्ये पहाटे पहाटे मी असं चालत होतो आणि परमेश्वरला प्रार्थना करत होतो की हे 40 पाऊंड कुठून आणीन मी. आणि श्यामसुंदर प्रभू म्हणतात, त्या दिवशी एक खूप मजेची गोष्ट झाली. त्या धुक्याच्या सगळ्या त्या आकाशातून अशा नोटा खाली पडल्या आणि त्या पूर्ण रस्त्यावर सकाळी सकाळी इंग्लंडमध्ये कोणीच नव्हतं, मीच एकटा होतो आणि 40 पाऊंडच्या नोटा माझ्या समोर पडल्या. आणि मलाही माहिती नव्हतं 40 पाऊंड, मी उचलले मोजले आणि मी आश्चर्यचकित झालो की हे 40 पाऊंड बरोबर कसे काय. आणि तेव्हा मला लक्षात आलं की मी गुरु महाराजांसाठी धोका पत्करला होता आणि आम्ही सगळे असं जीवन जगत होतो की उद्या काय होईल माहिती नाही आणि बरोबर परमेश्वरांनी तेवढेच पैसे दिले, 400 नाही दिले, 40च दिले होते. आणि आम्ही पुन्हा 1 महिना तिथे त्या घरात राहिलो आणि प्रचार चालत राहिला. तर अशा प्रकारे शंकरजींनी पण तो धोका पत्करलाय आणि त्याच्यामुळे कर्पूर गौरम करुणावतारम. मग म्हणतात ब्रह्मदेव म्हणतात, शंकरजी स्वतः पण नित्य मुक्त आहेत,
आणि शंकरजींच्या ग्रहावर शंकरजींसोबत जे त्यांचे भक्त लोक राहतात ते पण सगळे नित्य मुक्त आहेत. तर हे शंकरजींच्या ग्रहावर राहणारे शंकरजींचे जे भक्त आहेत ते कोण आहेत? पृथ्वीवर जे आपण शैव बघतो, शैव कोण आहेत? जे शंकरजींची सेवा करतात, शंकरजींची पूजा करतात. पण शंकरजींच्या ग्रहावर राहणारे जे शंकरजींचे भक्त आहेत ते शैव नव्हे. काय फरक आहे त्याच्यामध्ये? तर पृथ्वीवर जे शैव आहेत ते शैव शंकरजींची पूजा कशी करतात? ते म्हणतात शंकरजी हे सर्व श्रेष्ठ भगवंत आहेत, परम सत्य आहेत, या भावनेने पूजा करतात. आणि शंकरजींच्या ग्रहावर जे शंकरजींचे भक्त लोक राहतात ते शंकरजींची प्रार्थना कशी करतात? ते शंकरजींना कसे पूजतात? ते म्हणतात शंकरजी हे श्री कृष्णांचे परम भक्त आहेत. तर ते शंकरजींच्या मनस्थितीला जाणतात, ते शंकरजी असे वेड्यासारखे का वागतात हे जाणतात. आणि शंकरजींचे एक वेगळे इंडिपेंडेंट स्वतंत्र ईश्वर म्हणूनही पूजा करत, ते श्री कृष्णांचे परम भक्त म्हणून पूजा करतात. जसं एक उदाहरण आहे, आपल्या इस्कॉनच्या मंदिरामध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा श्रील प्रभुपादांची गुरुपूजा बघतो. श्रील प्रभुपादांची गुरुपूजा जेव्हा लोक बघत अटेंड करतात, आपण सगळे अटेंड करतो, तेव्हा आपल्या मनामध्ये कधी ही भावना येत नाही श्रील प्रभुपाद हे एक स्वतंत्र खूप मोठे व्यक्ती आहेत. आपण श्रील प्रभुपादांना नेहमी श्री कृष्णांच्या संबंधात बघतो आणि आपण श्री कृष्णांची मंगलआरतीमध्ये पूजा करतो आणि त्यानंतर श्रील प्रभुपादांची गुरुपूजेमध्ये आरती करतो, दोघांची आरती करतो. पण श्रील प्रभुपादांची आरती कुठल्या भावनेने करतो? जे परमेश्वर आहेत, श्रीकृष्ण आहेत, त्यांचे हे खूप मोठे समर्पित भक्त आहेत आणि यांच्याकडे पण भक्तीची शक्ती आहे म्हणून आपण त्यांची पूजा करतो. आपण जेव्हा प्रभुपादांची पूजा करतो त्यांना प्रभुपादांना असं एक श्रीकृष्णांपासून वेगळं स्थान नाही देत आहे, श्रीकृष्णांशी संबंधित स्थान देत आहे. म्हणून शंकरजींचे जे खरे भक्त आहेत ते शंकरजींची पूजा करतात की हे श्रीकृष्णांचे सगळ्यात मोठे भक्त आहेत. 12व्या स्कंदामध्ये भागवताचा एक खूप सुंदर श्लोक आहे, निम्नगानाम यथा गंगा देवानाम अच्युतो यथा वैष्णवानाम यथा शंभू पुराणानाम इदम तथा. तर या श्लोकामध्ये सांगितलंय निम्नगानाम यथा गंगा, सर्व नदींमध्ये गंगा नदी कशी सर्वश्रेष्ठ आहे, देवानाम अच्युतो यथा, सर्व मोठे मोठे ज्यांची पूजा व्हायला पाहिजे अशा सर्व व्यक्तींमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहेत? श्रीकृष्ण. तसेच वैष्णवानाम यथा शंभू, सर्व वैष्णवांमध्ये सर्वात श्रेष्ठ वैष्णव कोण आहे? शंभू, शंकरजी. आणि पुराणानाम इदम तथा, आणि तशा प्रकारे ह्या तीन उपमा देऊन भागवतामध्ये सांगितलंय सर्व पुराणांना श्रेष्ठ पुराण कुठलं आहे? भागवत पुराण. तर भागवत पुराण सर्वश्रेष्ठ आहे हे आपल्याला सांगण्यासाठी शंकरजींची सर्वश्रेष्ठ वैष्णव म्हणून उपमा आपण वापरली आहे, सुखदेव गोस्वामींनी वापरली आहे. तर अशा प्रकारे शंकरजींच्या ग्रहावर शंकरजींचे भक्त शंकरजींना सगळ्यात महान वैष्णव म्हणून पूजा करतात. मग म्हणतात शंकरजींना श्रीकृष्णांपासून जे लोक भिन्न समजतात त्यांना अध्यात्म नीट कळलेलं नाहीये. कारण सनातन गोस्वामी याला आपल्याला मदत करतात समजण्यासाठी या वाक्याला. म्हणतात श्रीकृष्ण आणि ब्रह्मदेव हे भिन्न आहेत, श्रीकृष्ण आणि देवी देवता हे भिन्न आहेत, श्रीकृष्ण आणि सर्व आपण साधारण जीवात्मा हे भिन्न आहेत. कशा प्रकारे? श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत आणि आपण त्या परमेश्वराचे एक अंश आहोत. तर आपण परमेश्वरावर पूर्णपणे अवलंबून आहोत आणि म्हणून परमेश्वरामध्ये आणि आपल्यामध्ये काहीही आपण तुलना करू शकत नाही. परमेश्वर आपल्याला खाऊ घालतायत, परमेश्वर आपल्याला सर्व शक्ती देत आहेत, परमेश्वर आपल्याला सगळ्या कला कौशल्य देत आहेत. हा जो फरक आहे हा श्रीकृष्णमध्ये आणि शंकरामध्ये नाहीये. श्रीकृष्ण आणि शंकरामध्ये काय फरक आहे? श्रीकृष्ण जर दूध आहेत तर त्या दुधामध्ये थोडं जर विरजण पडलं तर त्या दुधाचं परिवर्तन होतं दह्यामध्ये. हे दही जे हे एका अर्थाने दूधच आहे पण दुधामध्ये थोडासा विकार झालाय, थोडासा परिवर्तन झालंय आणि ते दूध आता दह्यामध्ये परिवर्तित झालंय. याचा अर्थ दही हे दुधा समानच आहे, फक्त फरक काय आहे? दुधाचा परिणाम आणि दह्याचा परिणाम हा थोडा वेगवेगळा असतो. दूध जर आपण अतिप्राशन केलं तर आपलं पोट खराब होतं कधी कधी, अपचन होतं. पण त्या दुधाला परिवर्तित रूपामध्ये दह्याला जर आपण खूप घेतलं तर खराब झालेलं पोट हे चांगलं होतं, पाचक असतं दही. कशा प्रकारे?
जो फरक परमेश्वरामध्ये आणि जीवात्म्यामध्ये आहे तशा प्रकारचा फरक परमेश्वरामध्ये आणि शंकरजीमध्ये नाहीये. म्हणून त्या दृष्टीने आतापर्यंत ज्या व्यक्तींनी सांगितलं की मी परमेश्वरापासून भिन्न आहे ती गोष्ट तो तत्व शंकरजींना लागू नाही होत. आणि म्हणून या अनुषंगाने शंकरजींना जर कधी कोणी काही उलट बोललं तर ते परमेश्वराला कधीही स्वीकार होत नाही. आणि ब्रह्मदेव म्हणतात एवढंच नाही, जे व्यक्ती कधी शंकरजींचा अपमान करतात श्रीकृष्ण स्वतः त्यांचा नायनाट करतात. शंकरजींचा अपमान केलेले व्यक्ती शंकरजी त्यांना कधी काही करत नाही, कारण शंकरजी अहंकार शून्य व्यक्ती आहेत. शंकरजींना काही वाईट वाटत नाही, पण शंकरजींचा जे अपमान करतात श्रीकृष्ण त्यांना त्यांना नाश करतात. त्यासाठी काय काय उदाहरण देतात, म्हणतात एक मय दानव आहे. मय दानव म्हणजे कोण? रावणाचे सासरे, रावणाची जी बायको आहे मंडोदरी, मंडोदरीचे वडील आहेत मय दानव. ते मय दानव होते, यांना यांनी शिवजींची आराधना केली आणि शिवजींचा आशीर्वाद प्राप्त केला. आणि मग नंतर हे कारण राक्षस वृत्तीचे, असुरांनी देवतांसोबत जेव्हा युद्ध केलं तेव्हा देवता जिंकत होते आणि असुर लोक मरत होते. मग तेव्हा मय दानवनी बघितलं अरे आपले असुर लोक मरतात आपण काहीतरी काम करूया. तर त्यांनी काय केलं, अमृत संजीवय तरी असा एक द्रव्य आहे, अमृत संजीवय तरी या द्रव्याचा त्यांनी एक विहीर बनवली आणि त्यांनी तीन शहर बांधले आणि या तीन शहरांना नाव मिळालं त्रिपुर. आणि या तीन शहरांमध्ये एक सोन्याचं शहर होतं, एक चांदीचं शहर होतं आणि एक तांब्याचं शहर होतं. अशा प्रकारे हे तीन शहर या मय दानवनी बांधले, त्यांना आकाशामध्ये स्थान दिलं. आणि आकाशामध्ये जर सोन्याचं शहर आहे ते चकाकेल का, ते चमकेल का, चकाकणार, ते पूर्ण चमकणार. चांदीचं एक शहर बनवलंय जे आकाशात आहे ते कसं होईल, ते चमकणार. आणि तांब्याचं जर शहर आहे ते चमकणार की नाही, हे तिन्ही धातू चमकणारे धातू आहेत. लोखंडाचं जर शहर बनवलं असतं लोखंड चमकत नाही, तर ह्या तीन धातूंचं शहर बनवलं आणि ते इतकं चमकत होतं की ते आकाशामध्ये देवतांना दिसतच नव्हतं. आणि अशा प्रकारे या तीन शहरांमध्ये सगळे हे राक्षस आणि सगळे असुर राहत होते आणि तिथून देवतांवर वार करत होते. आणि देवतांवर जेव्हा वार करत होते देवता त्याला कधी प्रतिउत्तर नाही देऊ शकले. तर अशा प्रकारे हे जेव्हा तीन शहर मय दानवनी बनवले तेव्हा आता देवतांचा संहार चालू झाला आणि सर्व देवता विचार करतायत अरे हे बाण कुठून येत आहेत तेच कळत नाहीये, हे मय दानवनी काय केलंय. आणि मय दानवनी काय केलं, त्या तीन शहरांमध्ये ते अमृत संजीवय तरी द्रव्य आहे त्याची विहीर बनवली. आणि यदा कदाचित देवतांनी जर बाण मारले आणि कुठल्या असुराला जर थोडी काही वेदना झाली तर त्या विहिरीमधल्या त्या अमृताने त्या असुराचं स्नान व्हायचं आणि अशा प्रकारे तो दानव पुन्हा एकदा खूप छान जीवित व्हायचा. तर एकीकडे देवतांना ते शहर दिसत नाहीये त्याच्यामुळे बाण अस्त्र शस्त्र कुठून येतात तेच दिसत नाहीये, तरी पण यांनी काही थोडं चातुर्य वापरून जर प्रहार केला हल्ला केला आणि कोणाला जर काही इजा झाली तर त्यांना अमृत देऊन ते परत आहेत. मग आता काय करायचं, मग शंकरजी आहेत, शंकरजींवर खूप वाईट परिस्थिती निर्माण झाली. मग शंकरजी खिन्न झाले, मग परमेश्वर शंकरजींना म्हणाले तू काही काळजी करू नकोस मी तुला वाचवतो. आणि मग परमेश्वराने एका गायीचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवांना एका वासराचं रूप घेतलं आणि ही गाय आणि हा वासरू त्या त्रिपुरामध्ये गेला. कारण श्रीकृष्णाला तर सर्व काही दिसतं आणि त्रिपुरामध्ये ही गाय आणि वासरू गेला तेव्हा दानवांनी बघितलं ही गाय इथे कुठून आली, पण म्हणाले ही गाय आहे सोडून द्या लक्ष नाही त्याचं गायीकडे. ही गाय आणि वासरू त्या विहिरीकडे गेले आणि ते पूर्ण अमृत पिऊन टाकलं यात दोघींनी, गायीने आणि वासरूने. आणि आता श्रीकृष्ण वापस गेले आणि शंकरजींना श्रीकृष्णांनी एक रथ दिलं, त्यांना त्यांचं धनुष्य दिलं. जसं श्रीकृष्णांच्या धनुष्याचं नाव आहे, मी एक मिनिट अनम्यूट करायची संधी देतो एक मिनिट. श्रीकृष्णांच्या धनुष्याचं काय नाव आहे कोणाला माहिती आहे? सारंग. सारंग, येस.
नीता माताजींनी सांगितलेलं आहे. नीता माताजींना हे नाव नक्कीच माहिती आहे, तारंग. ओके. आणि शंकरजींच्या धनुष्याचं नाव कोण सांगणार मला? परफेक्ट परफेक्ट. येस. सो शंकरजींच्या धनुष्याचं नाव आहे पिनाक. आणि आपण जेव्हा उज्जैनला गेलो होतो तेव्हा उज्जैन यात्रेमध्ये तेव्हा ते महाकाल लोक निर्माण नव्हतं झालं. महाकाल लोक आता बनवले तिथे. आपण महाकाल मंदिरामध्ये गेलो होतो ना, त्याच्या शेजारी कमीत कमी 20 एकर, कमीत कमी 20 एकर वर शंकरजींची सगळं लीला त्यांनी मोठे मोठे असे पुतळे बनवले आहेत. आणि आज जर कोणी उज्जैनला गेलं, कृपया हे मिस करू नका, तिथे हे जे दृश्य आहे हे कमीत कमी 20 फूट उंची मूर्ती आहे. एक असा भव्य मोठा रथ बनवलाय आणि त्या रथावर शंकरजी आहेत. आणि शंकरजींनी हातामध्ये असं धनुष्य घेतलंय आणि धनुष्य असे आकाशात मारतायत आणि आकाशामध्ये असे राक्षस आहे ते असे शंकरजींकडे बघतायत. तर हे ते दृश्य आहे जे मी तुम्हाला सांगतोय. आणि कोणाला ही जर लीला भागवतामध्ये वाचायची असेल तर स्कंद क्रमांक 7 आणि अध्याय क्रमांक 10 मध्ये ही सर्व लीला सुखदेव गोस्वामींनी पण सांगितली आहे. तर एकतर श्रीकृष्णांनी जाऊन ते सगळं अमृत पिऊन टाकलं आणि नंतर एक दिव्य धनुष्य बाण शस्त्र रथ हे शंकरजींना दिलं. शंकरजींनी अशा प्रकारे श्रीकृष्णांचे 2 प्रकारे आशीर्वाद प्राप्त केले आणि शंकरजींनी मग नंतर त्या त्रिपूर याच्यावर प्रहार केला, हल्ला केला आणि त्या त्रिपुराला नष्ट करून टाकलं. तर तिथे सुखदेव गोस्वामींनी हे पण सांगितलंय, दुपारची वेळ होती आणि या दुपारच्या वेळी शंकरजींनी या त्रिपुराला पूर्णपणे नष्ट करून टाकलं आणि त्या दिवसानंतर शंकरजींना एक नवीन नाव मिळालं. त्यांना नाव मिळालं त्रिपुरारी. जसं मृगारी आहे, मृगारी म्हणजे तो मृगाचा शत्रू आहे. मृग अरी, अरी म्हणजे शत्रू. तर मृगारी सारखा शंकरजींना नाव मिळालं त्रिपुरारी. तशा प्रकारे श्रीकृष्णाने शंकरजींना एकदा वाचवलं. दुसरी कथा सांगता जी भागवतामध्ये आहे, अध्याय क्रमांक 88 स्कंद क्रमांक 10 याच्यामध्ये कथा आहे की एकदा एक वृक नावाचा दानव होता आणि त्यांनी खूप प्रार्थना केली, खूप सेवा केली, एक अग्नी पेटवली समोर आणि शंकरजींना प्रसन्न करण्यासाठी खूप आतुर होता. पण शंकरजी काही प्रसन्न होत नव्हते. मग त्यांनी काय केलं, आपला एक पाय कापला आणि तो पाय किती अघोरी वृत्तीय विचार करा, स्वतःचा पाय त्यांनी कापून त्या अग्नीमध्ये अर्पण केला तरी शंकरजी प्रसन्न नाही झाले. त्यांनी दुसरा पाय कापला, तो त्या अग्नीमध्ये टाकला तरी प्रसन्न झाले. मग एक हात कापला स्वतःच्या एका हाताने, तो हात अर्पण केला तरी पण शंकरजी प्रसन्न नाही झाले. शंकरजी म्हणते, हे काय विचित्र करतोय हा, हे सगळं करायची काय गरज आहे. आणि मग स्वतःचं शिर कापून त्याला अग्नीमध्ये अर्पण करणार होता तेवढे शंकरजी तिथे उपस्थित झाले आणि शंकरजी म्हणतात, तुला काय पाहिजे आणि तू हे सगळं काय करतोयस? मग तेव्हा म्हणतात, मला वरदान द्या. तर आज आपण शंकरजींची खरी महिमा ऐकली आणि आपल्या समोर जर शंकरजी आले तर आपण कदाचित शंकरजींना मागू, शंकरजी जशा प्रकारे तुम्ही हरिनामामध्ये मत्त आहात तशा प्रकारचे आम्हाला पण मत्त होण्यासाठी शक्ती द्या. पण या व्यक्तीने शंकरजींना मागितलं, मला एक वरदान द्या, जर मी कोणाच्या डोक्यावर हात ठेवला तर त्याचं जे मस्तक आहे हे फुटेल. शंकरजी म्हणाले, असं काय हा विचित्र मागतोय? पण काय करणार, आता त्यांना तो वरदान द्यायला लागला आणि त्यांनी तो वरदान दिला. मग या वृकासुराने काय करावं? या वृकासुराने बघितलं, सर्वात सुंदर महिला आहे पार्वती देवी, पार्वतीच मला पाहिजे. आणि म्हणाले, शंकराला बाहेर काढतो. शंकरांनी त्यांना 2 क्षणांपूर्वी आशीर्वाद दिलेत. ज्यांनी आशीर्वाद दिला त्याच्या पाठीमागे आता हा वृकासूर धावतोय त्याला मारण्यासाठी. याला म्हणतात कृतघ्नता. तर हा वृकासूर शंकरजींच्या पाठीमागे धावतोय आणि शंकरजी विचार करतायत, मी कोणाकोणाला आशीर्वाद देतोय जे मलाच मारायला उठलेत ते. आणि हे दृश्य बघून श्रीकृष्णांनी मध्ये एका लहान ब्राह्मण तरुणाचं रूप घेतलं आणि तिथे उभे होते. आणि शंकरजी गेले आणि त्याच्या पाठीमागे वृकासूर गेला. मग वृकासूरला हाक मारता म्हणतात, अरे काय तू कुठे चाललाय? म्हणतात, नाही हे शंकरजींना मारायला चाललोय. शंकरजींना कसं मारणार तू? मग त्यांच्या डोक्यावर हात ठेवणार. पण त्यांच्या डोक्यावर हात ठेवून काय होणार आहे? मला आशीर्वाद मिळालाय की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्यांचं मस्तक फुटेल. हो,
तुला कोणी दिला आशीर्वाद? म्हणजे शंकरजीने दिला. हा 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 हा, अरे शंकरजी काय आशीर्वाद देणार आहेत? आणि शंकरजींकडे शक्ती असती तर शंकरजी घाबरत असे पळाले असते का तुझ्यापासून? तर श्रीकृष्णांच्या बोलण्यामध्ये शक्ती आहे. श्रीकृष्ण बलरामजींना पण मोहित करतात. बलरामजी स्वतः भगवंत आहेत. हे श्रीकृष्णांचं जे बोलणं आहे ते भगवंतांना मोहित करतं. आणि मोहिनी मूर्तीच्या रूपात जेव्हा आले तेव्हा राक्षसांना मोहित केलं. तर आपल्या बोलण्यातून, गोड बोलण्यातून मोहित करणं हे श्रीकृष्णांसाठी काही नवीन गोष्ट नाही. गोपिका आहेत ते पण श्रीकृष्णांची स्तुती करतात. मधुरया गिरा वल्गुवाक्यया, मधुरया गिरा, तुमचं बोलणं आहे ना श्रीकृष्ण हे नेहमी मधुर असतं. वल्गुवाक्यया, वल्गुवाक्यया म्हणजे तुम्ही बोलता बोलताना नेहमी काहीतरी छान छान उपमा देता, काहीतरी उदाहरण देता आणि नेहमी आम्हाला फसवता. तर गोपिका पण म्हणतायत मधुरया गिरा वल्गुवाक्यया. तर या श्रीकृष्णाने जर बोललं तर ते कोण त्याला फसणार नाही, बलरामजी फसतायत. वृकासूर म्हणाला होय खरं, एवढे शक्तिशाली असतील तर मग हे का पळतायत माझ्यापासून? तर म्हणतात मी तुला याचा पुरावा देतो. काय पुरावा? स्वतःच्या डोक्यावर हात ठेव आणि बघूया आपण. हा मूर्खपणा तरी कोणी करेल का? या वृकासुराने श्रीकृष्णांच्या बोलण्यावरून स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला आणि शंकरजींनी दिलेला आशीर्वाद खरा ठरला आणि याचं स्वतःचं मस्तक फुटलं. तर ही सर्व कथा ब्रह्मदेव नारद मुनींना सांगतात आणि म्हणतात श्री शिवजी हे शंकर श्रीकृष्णांना किती प्रिय आहेत की जर या शंकराला जर कोणी त्रास दिला तर श्रीकृष्ण स्वतः येतात आणि त्यांना वाचवतात. आणि म्हणतात हे जे शिवजींना वाचवलं यांनी, ही सगळी जी गडबड झाली होती, दोन उदाहरणं दिले मयदानव आणि वृकासूर, यांच्यामध्ये अशी विशेष शक्ती आली कुठून? यांना शंकरांनीच आशीर्वाद दिले होते दोघांना. तर शंकरांनी आशीर्वाद दिले, शंकर स्वतः त्यांच्या स्वतःच्या आशीर्वादामध्ये फसले आणि त्यांना वाचवायला श्रीकृष्ण गेले. पण श्रीकृष्णांनी एका शब्दाने शंकरजींना बजावलं नाही, आजपासून असे आशीर्वाद द्यायचे नाही, तुला वाचवायला मला यायला लागतं. पण तुला आठवत आहे का नारदा, मी पण एकाला आशीर्वाद दिले होते आणि त्या आशीर्वादामुळे जे काही सगळी गडबड झाली होती त्याच्या त्याला वाचवण्यासाठी पण श्रीकृष्णांना यायला लागलं होतं. आणि श्रीकृष्णांनी ते सगळं निस्तरल्यानंतर मला बजावलं होतं, अजिबात आशीर्वाद द्यायचे नाही, हे शंकरजींना कधी बोलले नाही आजपर्यंत. आणि श्लोक क्रमांक 59, स्कंद क्रमांक 10, अध्याय क्रमांक 88 आणि श्लोक क्रमांक 59 हा जर तुम्ही श्लोक वाचला तर त्याच्यामध्ये श्रीकृष्ण त्या वृकासुराला मारल्यानंतर शंकरजींना काय म्हणतात माहिती आहे? म्हणतात शंकरा बघ, हा जो वृकासूर आहे स्वतःच्या पापाच्या भारामुळे आज मरण पावलाय. आणि श्रेष्ठ साधू संतांना जर कोणी त्रास दिला तर तो काही जिवंत राहणार आहे का? म्हणजे कोणाला त्रास दिला त्याने? शंकरजींना त्रास दिला. तर शंकरजींना म्हणताय श्रेष्ठ साधू संतांना जर कोणी त्रास दिला तर तो जिवंत राहणार आहे का? हे सगळं ब्रह्मदेवांना टोचतंय. ब्रह्मदेव म्हणतात मी आशीर्वाद दिले, मला बजावलं आणि शंकरजींनी आशीर्वाद दिले ते पण जेव्हा निस्तरलं तेव्हा शंकरजींना म्हणतात तू साधू संत आहेस, साधू संतांना जर त्रास दिला तर कोण जिवंत राहणार आहे? हे ही कृपा आहे शंकरजींवर. अरे मला काय कृपा मिळाली नारदा, थोडस नीट ऐक माझ्याकडून तो. मग म्हणतात इतकंच नाही, श्रीकृष्ण जेव्हा कधी कधी काही अवतारांमध्ये या जगात येतात तेव्हा शंकराची पूजा करतात. आजपर्यंत मी कुठल्या लीलेमध्ये हे नाही बघितलं की श्रीकृष्ण जेव्हा अवतारित होतात तेव्हा माझी, इंद्राची आणि कुठल्या देवी देवतांची पूजा करतात, पण शंकराची पूजा करतात. तर सनातन गोस्वामी आपल्याला सांगतात परशुराम अवतारामध्ये परशुरामांनी शंकरजींची पूजा केली. का केली असेल? मी अनम्यूट करायची संधी देतो, थोडा विचार करा. शंकराची का पूजा केली असेल परशुरामांनी? शंकरजी आहेत ना हे प्रलय करतात, संहार करतात, नाश करतात. तर नाश करण्याची शक्ती जर पाहिजे असेल तर शंकरजी देतात. म्हणून महाभारतामध्ये सांगितलंय की जेव्हा युद्ध व्हायचं तेव्हा पांडव हे जेव्हा युद्धासाठी जेव्हा जायचे तेव्हा म्हणायचे हर हर महादेव. आपण महाराष्ट्रात आहोत, महाराष्ट्रातले जे मराठे छत्रपती शिवाजी महाराजांचे
ते पण हर हर महादेव म्हणजे हर हर महादेव का, आम्हाला या समोरच्या सैन्याला नाश करायचा आहे, संहार करायचा आहे, त्याच्यासाठी आम्हाला शक्ती द्या. तर हर हर महादेव का कोण म्हणतं? जेव्हा युद्धामध्ये शत्रूला मारायचं असतं तेव्हा शंकरजींची शक्ती पाहिजे. तर परशुरामांना संहार करायचा होता क्षत्रियांचा आणि म्हणून त्यांनी शंकरजींची पूजा केली. आणि आपणा सर्वांना माहितीये की रामचंद्र जेव्हा आले होते तेव्हा लंकेच्या युद्धापूर्वी रामेश्वरम येथे त्यांनी शंकरजींची पूजा केली होती. का बरं? तोच दृष्टिकोन आहे की युद्धामध्ये संपूर्ण या असुर कुळाला मारायचं आहे तर शंकरजींची आपल्याला कृपा पाहिजे. म्हणून युद्ध करताना शंकरजींची कृपा पाहिजे. तर हे उदाहरण देतात. मग म्हणतात, अजून एक तुला गोष्ट सांगतो नारदा, जेव्हा समुद्र मंथन चालू होतं तेव्हा परमेश्वर तिथे स्वतः उपस्थित होते पण तरी पण त्यांच्या मनामध्ये भावना होती माझ्या शुद्ध भक्ताचा गुणगौरव व्हावा. अरे जिथे परमेश्वर उभे उपस्थित आहे तिथे कधी काही वाईट घडू शकतं का? जेव्हा पूतणं नंदगावमध्ये प्रवेश करते, गोकुळामध्ये प्रवेश करते, त्याचं जेव्हा वर्णन सुखदेव गोस्वामी करतायत तेव्हा म्हणतात म्हणतात ही जी पूतणं होती ही पूतणा बालघातिनी होती. बालघातिनी म्हणजे ही लहान बाळांना मारून त्यांचं रक्त प्यायची. तर पूतणा बालघातिनी जेव्हा म्हणतात तेव्हा परीक्षित महाराजांचे डोळे असे भयभीत होतात. आणि नंतर जेव्हा म्हणतात की ही पूतणा आता गोकुळामध्ये प्रवेश करते तेव्हा परीक्षिताच्या डोळ्यावर चेहऱ्यावर खूप भीती निर्माण होते. तेव्हा सुखदेव गोस्वामी त्या कथेचं कथन थांबवतात आणि म्हणतात ज्या ठिकाणी श्रीकृष्णांचं नाम कीर्तन होतं तिथे पण कधी काही वाईट घडू शकत नाही, तर जिथे ते श्रीकृष्ण स्वतः उपस्थित आहे तिथे वाईट कसं काय घडेल? तर आधी आश्वासन देतात परीक्षिताच्या चेहऱ्यावरती भीती बघून आणि नंतर मग पुढे त्या कथेला पुढे करतात. तर तशाच प्रकारे इथे श्रीकृष्ण स्वतः उपस्थित आहेत समुद्र मंथन लीलेमध्ये, इथे काही वाईट घडू शकत नाही. पण म्हणतात श्रीकृष्णांना आपल्या शुद्ध भक्ताची स्तुती करायची होती म्हणून श्रीकृष्णांनी देवतांना सांगितलं शंकरजींना सांगा हे विष प्राशन करण्यासाठी आणि शंकरजींनी पण ते आज्ञापालन केलं. पण याच्यामध्ये श्रीकृष्णांचं शंकरजींप्रती जे विशेष प्रेम आहे हे प्रदर्शित होतं. आणि हे केल्यानंतर सर्व देवतांनी शंकरजींची खूप स्तुती पण केली आणि नंतर शंकरजींचा एक अभिषेक पण झाला की शंकरजींनी या पूर्ण ब्रह्मांडाला त्या विषापासून वाचवलं. शंकरजींचा जय जयकार असू दे. आणि अशा प्रकारे अनेक अनेक पुराणांमध्ये श्री हरी हे श्री हर, हर म्हणजे शंकरजी, हरी म्हणजे कृष्ण आणि हरा म्हणजे राधाराणी, हे तीन शब्द खूप मिळते जुळते आहेत आपल्याला माहिती पाहिजे. तर म्हणतात पुराणांमध्ये हरीची हराप्रती जी खूप विशेष कृपा आहे आणि अनुकंपा आहे याच्याबद्दल अनेक अनेक कहाण्या आहेत. आणि नारद तुला तर ह्या सगळ्या कहाण्या माहितीच आहेत. नारद मुनींना अजून एक कहाणी माहिती आहे जी सनातन गोस्वामी सांगतात. श्रीकृष्णांच्या 16,108 राण्या होत्या द्वारकेमध्ये. त्याच्यामध्ये एक राणी होती तिचं नाव होतं जांबवती. आणि श्रीकृष्णांनी इतर राण्यांना मुलं लवकर दिली पण जांबवतीला मुलगा होत नव्हता. मग जांबवती श्रीकृष्णांना म्हणाली की तुम्ही इतरांना मुलं दिली मला नाही दिले म्हणून. तर तेव्हा श्रीकृष्णांनी शंकराला प्रार्थना केली होती, शंकराची पूजा केली होती आणि शंकराने श्रीकृष्णांना कृपा दिली की हो तुला लवकरात लवकर मुलगा होईल. आणि तो मुलगा झाला सांब. तर सांबाचा जन्म कसा झाला? शंकरजींमुळे. आणि त्याच्यामुळे ही कथा पण ब्रह्मदेव सनातन गोस्वामी आपल्याला सांगतायत. नारद मुनींना पण हे माहिती आहे की सांब हा श्रीकृष्णांना शंकरजींमुळे, म्हणजे हरी हे हर याला आपल्या मुलासारखं बघतात पण हे आपल्या मुलालाच आशीर्वाद मागतायत की मला एक मुलगा दे. तर हे सगळं ना प्रेमाचे नाते आहेत श्रीकृष्णांचे शंकरजींसोबत. आणि म्हणून एक काम कर आता तू आता शंकरजींना भेटायला जा आणि शंकरजींना श्रीकृष्णांची कृपा प्राप्त झाली आहे. तर अशा प्रकारे आपण उद्या तो प्रवास बघूया. अजूनही काही गोष्टी बाकी आहेत ब्रह्मदेवांनी सांगायच्या पण ती गोष्ट काय आहे ते उद्या सकाळी मी सांगेन.
आणि त्यानंतर मग नारद मुनी तो प्रवास करतील आणि त्यानंतर शंकरजींना भेटतील, मग शंकरजी नाकारतील, मग शंकरजी स्तुती करतील, असा अजून आपला प्रवास आहे. तर आजचा वेळ झालाय. जरी आपण जेव्हा जाहिरात केली होती, जाहिरातामध्ये लिहिलं होतं दररोज अर्धा तास, तर दररोज जर अर्धा तास केलं तर कदाचित हे 2-3 महिने चालेल. त्याच्यामुळे आपण दररोज 1 तास करतोय. तर आजचा 1 तास आपला समाप्त झाला आणि आजची कथा आपण इथे विराम करूया. आणि जर कोणाला काही विचारायचं असेल किंवा कोणाला काही आजच्या प्रवासाबद्दल काही सांगायचं असेल तर तुम्ही अनम्यूट करून सांगू शकता. फक्त हँड रेज जर केला तर मग एक एक करून आपण तसं करूया. हरे कृष्ण. श्री चैतन्य लीला प्रभू. येस प्रभू. हा दंड प्रभूजी. प्रभूजी मागायची तुम्ही विचारलं होतं कि शिवजींची कुठली लीला तुम्हाला सर्वोत्तम वाटती, तर एक मी करेक्ट मी इफ आय एम रॉंग, पण मी एक लेक्चर मध्ये ऐकलं होतं कि मोहिनी लीला जी आहे त्याच्यात शिवजींना असं काही आकर्षण नव्हतं मोहिनी देवांना बघायचं, पण त्यांना वाटत होत कि सर्व भगवंत किती सर्व आकर्षक आहेत हे आपण बघूया. आणि त्याच्यात आपली जर फजिती जरी झाली तरी आपल्याला ती स्वीकार आहे की कारण की आणि ऍक्च्युली तसंच झालं की त्या लिहिलेतून आपल्याला वाटतं की शिवजी कामुक झाले, त्यांचं इंद्रियांवर ताबा नाही आणि मोहिनी देवींच्या मागे पळाले, पण तरी पण आपल्या स्वामींचं गुणगौरव होतोय ते किती सर्व आकर्षक आहेत, तरी पण त्यांनी तो धोका पत्करला म्हणजे त्यांना ते पाहिजे होते की आपल्या स्वामींचा गुणगौरव. कारण की आपण बघतो भौतिक जगात पण एखादा अपमान होत असेल किंवा आपल्या चारित्र्यावर कलंक लागत असेल तर लोक आत्महत्या करायला प्राधान्य देतात की मी हा कलंक घेऊन कि माझी बदनामी होण्यापेक्षा मी मेलेलं बरं. तर मला असं वाटतं की ही पण लीला एक खूप त्यांच्यासाठी महत्वपूर्ण आहे की त्यांनी आता आज बघतो आपण की लोक सहज बोलून जाते ज्यांना जास्त माहिती नाही की मोहिनी देवींच्या बद्दल शिवजी हे झाले होते, आकर्षित झाले होते आणि ते कामुक झाले होते. तर शिवजींनी ते स्वीकारलं, माझ्याबद्दल जर लोकांचा गैरसमज झाला तरी चालेल पण माझ्या स्वामींचा गुणगौरव. हरिभू. खूप छान तुम्ही पॉइंट सांगितलं प्रभूजी. आणि ऍक्च्युली जर आपण श्रीमद भागवतम वाचलं तर श्रीमद भागवतम मध्ये शुकदेव गोस्वामी आपल्याला काय सांगतात माहितीये, जेव्हा मोहिनी अवतार आले आणि सर्व देवता होते आणि असुर होते आणि त्यांनी मग असुरांना फसवलं आणि देवतांना अमृत पाजलं, तेव्हा ना शंकरजी तिथे उपस्थित नव्हते. तर ही लीला जेव्हा शंकरजीने सांगितली तेव्हा शंकरजींना इतका आनंद झाला की श्रीकृष्णांनी पुन्हा एकदा देवतांना वाचवलं आणि त्यांच्या मनामध्ये कुतूहल म्हणतो ना आपण, कुतूहल निर्माण झालं की श्रीकृष्ण कसे आहेत, काय काय नवीन नवीन रूप घेतायत, कधी कूर्म अवतार घेतायत आणि ते समुद्र मंथन लीला व्हावी याच्यासाठी मदत करतायत, कधी अजित अवतार घेतायत आणि अजित अवतार त्या रवीच्या वर बसले, मंदार पर्वताच्या वर बसले आणि ती जी रवी होती मंदार पर्वत ती अशी हलू नये म्हणून त्यांनी त्याला स्टेबिलिटी दिली, स्थिरपणा दिला. तर हे श्रीकृष्ण कसे पहिल्या क्षणापासून मार्गदर्शन केलं, जेव्हा यांना अमृत पाहिजे होतं तेव्हा विष्णूंनी मार्गदर्शन केलं की तुम्ही अमृत मंथन करा आणि क्षीरसागर जिथे श्री विष्णू स्वतः राहतात त्या क्षीरसागराचं मंथन केलं. तर पहिल्या क्षणापासून मार्गदर्शनापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत मोहिनीने भगवंतांनी विष्णूंनी मदत केली तर म्हणाले इतकं सुंदर रूप आणि परमेश्वराने दया भावनेने तिथे आले आणि सर्व देवतांना मदत केली आणि मी ते मिस केलं, मला हे सुंदर रूप दिसलं नाही. तर त्यांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं की श्रीकृष्ण मोहिनी अवतारामध्ये कसे दिसत असतील, श्रीकृष्ण तसेच इतके सुंदर आहेत आणि मोहिनी अवतारामध्ये कसे दिसत असतील आणि ना मला ते रूप बघायची इच्छा आहे. तर कुतूहलाने आपण म्हणतो उत्कंठा उत्कंठा भावनेने कुतूहलाने उत्सुकतेने त्यांनी परमेश्वराला एक विनंती केली, परमेश्वरा कृपया मला ते तुमचं रूप दाखवणार का, आणि त्या भावनेने त्यांनी ते रूप बघितलं आणि त्याच्या पुढे जे तुम्ही छान वर्णन केलं की त्यांच्या पाठीमागे धावले खरे पण त्याच्यामागे त्यांच्या मनामध्ये अशी भावना होती की जरी कोणी मला काही 2 शब्द बोलले तरी चालेल पण याच्यामध्ये एक लक्षात येईल श्री सर्व लोकांना श्रीकृष्ण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या भक्तांना वाचवायला येतील. अगदी एक पुरुष आहेत, पुरुष कधी महिला रूप घेतो का? मला साधारण समाजामध्ये मला माहिती आहे
कधी एका पुरुषाला जर म्हटलं की काय तू बाईसारखा बोलतोयस, काय तू बाईसारखा वागतोयस, तर त्याला वाटतं काय माझा अपमान करतोय हा माणूस. तर एका पुरुषाला जेव्हा म्हणतात की तू एका बाईसारखा बोलतोयस आणि बाईसारखा वागतोयस तर ते अपमान आहे. सगळ्यात श्रेष्ठ पुरुष कोण आहे? सगळ्यात श्रेष्ठ पुरुष आहे श्रीकृष्ण. त्या श्रीकृष्णांना एका महिलेचं रूप घेऊन महिलेसारखं बोलणं, महिलेसारखं वागणं त्यांना वाईट नाही वाटत. जर आपल्या भक्तांना वाचवायचं असेल तर श्रेष्ठ पुरुष पण महिलेचं रूप घ्यायला कमी नाही करत आहेत. ही भक्त वात्सल्याची भावना शंकरजींना मनाला स्पर्श करून गेली आणि या भक्त वात्सल्याच्या भावनेला बघण्यासाठी शंकरजींनी प्रार्थना केली. आणि ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं आपल्याला की परमेश्वराचा गुणगौरव व्हावा या भावनेने शंकरजी मोहिनी मूर्ती पाठीमागे धावले. थँक्यू सो मच प्रभू. हरे कृष्ण. खूप छान तुम्ही एक कथा सांगितली शंकरजींचा गुणगौरव करण्यासाठी. संदिनी शक्ती. थँक्यू प्रभू. संदिनी शक्ती माताजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. प्रभूजी माझ्या ना दोन शंका आहेत आणि एक प्रश्न आहे. तर तुम्ही एक सांगितलं की शिव ब्रह्मदेव हे कारण देतात की मला एका ठिकाणी भगवंत रागवतात की असे वरदान देऊ नको, आणि एका ठिकाणी शिवजींचं ते कौतुक करतायत की साधू संतांना म्हणजे त्रास होतोय अशा गोष्टीतून. तर मग ह्याच्यातून याच्या मागे काय कारण असू शकतं की ब्रह्मदेवाला ते असं म्हणतायत आणि ते शिवजींनी पण वरदान दिलेलं आहे? तर मग राईट. सो हरी बोल. सॉरी या प्रभूजी फोन आला होता. एक मिनिट. हरी बोल. येस माताजी. हा तर मग हे कसं समजायचं आपण? मग याच्यामध्ये शिवजींचा एक साधा स्वभाव, साधं हृदय याच्यामुळे म्हणतायत किंवा काय काय कारण असू शकतं त्याच्या मग? या हे जे कारण दिलं जाते तर त्याच्या मागे कारण काय असू शकतं मग दुसरा अजून? तर शंकरजींच्या हृदयामध्ये पण श्रीकृष्ण राहतात आणि ब्रह्मदेवांच्या हृदयामध्ये पण श्रीकृष्ण राहतात. शंकरजी आज आपण जी काही कथा ऐकली त्याच्यामध्ये दिसतंय की शंकरजींना मान सन्मानाची अजिबात अपेक्षा नाही. सापळ्याच्या हाडांचे हार कशासाठी घालतायत? अजिबात आसक्ती नाही त्यांना. आणि म्हणतायत भौतिकवादी लोक माझ्यापासून दूर राहिले तर चांगलं आहे, तेवढं मी माझं चांगलं मनन करू शकतो. तर एका अर्थाने पूर्णपणे अवलंबून आहेत आणि श्रीकृष्णांनी जर आज्ञा केली तर कठीणातली कठीण सेवा पण करायला स्वीकार आहेत. म्हणजे समर्पणाची भावना किती श्रेष्ठ आहे. तर जेव्हा श्रीकृष्णांवर पूर्णपणे अवलंबून आहेत आणि श्रीकृष्णांनी जे म्हटलं ते करायला पूर्णपणे समर्पित आहेत, अशा व्यक्तीकडून जरी काही चुका झाल्या तरी श्रीकृष्ण त्याला चूक म्हणून समजत नाहीत. श्रीकृष्ण त्याच्यामध्ये शंकरजींची दया भावना बघतायत की या मय दानवनी आणि ब्रिकासुरनी शंकरजींना प्रार्थना केली आणि शंकरजी त्यांच्या कोमळ हृदयामुळे त्यांना ते वरदान देत आहेत. तर त्यांच्याकडून चुकीच्या व्यक्तींना वरदान दिले गेले आणि ब्रह्मदेवांकडून पण चुकीच्या व्यक्तींना वरदान दिले गेले. पण श्रीकृष्ण म्हणतायत माझ्यावर शंकरजी जितके अवलंबून आहेत तितके ब्रह्मदेव अवलंबून आहेत का? मी कठीणातली कठीण सेवा करायला जेव्हा शंकरजींना सांगतो आणि शंकरजी ज्या तत्परतेने ती सेवा करतात त्या तत्परतेने ब्रह्माजी तत्परतेने सेवा स्वीकार करतात का? की ब्रह्मदेव म्हणतात मला ना नको ही सेवा, मला टेन्शन नको, मला हे सगळं नको, मला मुक्ती द्या. की शंकर की ब्रह्मदेव म्हणतात ही जरा खूपच जास्ती कठीण सेवा आहे, बघतो थोड्या वेळाने करतो म्हणून. तर श्रीकृष्ण सर्वांच्या हृदयात आहेत. आपण श्रीकृष्णाने दिलेली सेवा किती तत्परतेने करायला तयार आहोत याचे हे जाणतात आणि आपण श्रीकृष्णांवर किती अवलंबून आहेत हे जाणतात आणि श्रीकृष्णांचा गुणगौरव होण्यासाठी आपण किती तयार आहोत हे जाणतात. या सगळ्या गोष्टींचा प्रतिसाद आहे. तर कोणाच्या जीवनामध्ये श्रीकृष्ण प्रतिसाद कशा प्रकारे देतील याला आपण मोजू नाही शकत. शंकरजींना म्हणतायत अरे अशा साधू संतांना जर कोणी त्रास दिला तर तो जिवंत राहील का असं म्हणतात आणि ब्रह्मदेवांना बजावून सांगतायत याच्या पुढे आशीर्वाद नाही द्यायचे. म्हणून श्रीकृष्ण हृदयस्थ आहेत आणि श्रीकृष्णांना आपल्या भावना माहित आहेत.
श्रीकृष्ण आपल्या कृतीकडे नाही बघत, श्रीकृष्ण आपल्या भावनांकडे बघतात, आपल्या चेतनेकडे बघतात. तर श्रीकृष्ण चेतनेअनुसार आपल्याकडे बघत असतात. म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे, आपल्याकडून चुका होतील, होत आहेत आणि झाल्या पण आहेत, पण आपल्या भावनाच्या चुका नाही व्हायला पाहिजेत. भावनेमध्ये आपण कधी चुकायला नाही पाहिजे. आपल्या चेतनेला आपण कधी चुकीचं होता कामा नये. चेतनेमध्ये आपण नेहमी खूप सावधान राहायला पाहिजे, चेतना दूषित नाही व्हायला पाहिजे. आणि जरी कधी कोणी आपल्याला गैरसमज झाला तरी पण श्रीकृष्णांना माहिती आहे की आपली चेतना काय होती आणि श्रीकृष्ण आपल्याला सांभाळून घेतात. या सगळ्या सूक्ष्म सूक्ष्म गोष्टीतून आपल्याला श्रीकृष्ण शिकवत आहेत की मला माहिती आहे हृदयामध्ये काय आहे, कोणाच्या हृदयामध्ये काय आहे ते माहिती आहे मला. तर आपल्याला श्रीकृष्णांचं नामस्मरण करतोय पण श्रीकृष्णांवर तेवढा विश्वास आहे का आपल्याला? श्रीकृष्णांवर खरोखर विश्वास ठेवायला पाहिजे आपल्याला की श्रीकृष्णांना आपल्या हृदयामध्ये जे आहे ते माहिती आहे, श्रीकृष्णांना आपले हेतू माहिती आहे, श्रीकृष्णांना आपली चेतना माहिती आहे. आणि जर ती चेतना माहिती असेल तर श्रीकृष्ण आपल्याला वाचवतील. जर आपली चेतना शुद्ध असेल तर श्रीकृष्ण आपल्याला वाचवतील, आपल्याला त्रास नाही होऊ देणार. तर प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणामध्ये नाहीये, पण श्रीकृष्ण आपल्याला वाचवतील यासाठी आपण नेहमी प्रयत्न करू शकतो. या जगामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या नियंत्रणापलीकडे आहेत, पण श्रीकृष्ण आपल्या हृदयाला जाणतात, या गोष्टीवर आपण नेहमी विचार करायला पाहिजे. म्हणून श्रीकृष्णांनी स्थान कुठलं निवडलं, श्रीकृष्णांना आपल्या शरीरामध्ये राहायचं होतं तर कुठे स्थान निवडलं? श्रीकृष्ण कुठेही राहू शकत होते. श्रीकृष्ण आपल्या डोक्यात राहू शकत होते, आपल्या हातात राहू शकत होते. तर आपण काय म्हणतो तो एक साधारण संस्कृत मध्ये कराग्रे वसते श्रीकृष्ण लक्ष्मी. कराग्रे वसते श्रीकृष्ण का नाही म्हणत, आणि कराग्रे वसते लक्ष्मी का म्हणतो? कारण हाताने आपण आपलं कर्तव्य करतो, कर्म करतो, आणि आपण जेवढे मेहनती आहोत तेवढे आपल्याला लक्ष्मीची कृपा मिळेल. म्हणून कराग्रे वसते लक्ष्मी. पण विष्णू कुठे वास करतात? विष्णूंनी हात नाही निवडले, विष्णूंनी डोळे नाही निवडले, विष्णूंनी कान नाही निवडले, विष्णूंनी मुख नाही निवडलं, विष्णूंनी डोकं नाही निवडलं, विष्णूंनी हृदय निवडलं. विष्णू सर्वश्रेष्ठ आहेत आणि विष्णूंनी सर्वात आधी स्थान निवडलं की देवी देवतांनी आपापलं स्थान निवडलं? विष्णूंनी आपलं स्थान निवडलं. विष्णू सर्वश्रेष्ठ आहेत म्हणून विष्णूने सांगितलं तुम्ही बाकीचे सगळे स्थान निवडा, मी हृदयामध्ये बसणार. कारण मला कृतीशी जास्ती घेणं देणं नाहीये, मला हृदयाशी जास्ती घेणं देणं. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी, खूप छान. आणि प्रभूजी अजून एक शंका होती माझी की तुम्ही मगाशी ते सांगितलं जांबवतीचं उदाहरण की त्यांना पुत्र प्राप्ती लोक म्हणजे भगवंतांनी दिलं नाही मूल लवकर, तर मग याच्या मागे हे कारण असू शकतं का की तुम्ही आता जे सांगितलं की शंकर हे विनाशाचं कारण आहे संहाराचं, तर मग जांबवतीच्या पोटी सांबाची सांब जन्मला, तर मग ते भगवंतांचा जो कुळ जे आहे संहार झाला तर ते सांब कारण बनलेलं आहे, तर मग ते कारण असू शकतं का याच्या मागे? मी याच्यावर खोल अभ्यास नाही केला, कारण हे बृहद भागवतामृत मध्ये ही एक रेफरन्स कथा येते. पण जर मी भागवतावर ज्या पूर्व आचार्यांच्या टीका आहेत जर त्या आपण बघितल्या तर नक्की मला असं वाटतं हा मुद्दा मिळेल. कारण यदुवंशाचा जो संहार झाला तो सांबाद्वारे झाला. सांब जाऊन नारद मुनी, वशिष्ठ ऋषी, व्यास ऋषी हे सगळे जे आले होते त्यांचा त्यांनी जाऊन मस्करी केली. सांबनी काय केलं, आपल्या पोटामध्ये एक लोखंडाचा असा तुकडा ठेवला आणि साडी घातली त्यांनी. आणि नारद मुनी आणि बाकीच्या भक्तांना जाऊन त्यांनी विचारलं की इतर भावंडांनी विचारलं की ही गर्भवती बाई आहे आणि हिला मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे, आणि तो सांब होता. तर नारद मुनींना लक्षात आलं आणि बाकी सर्व ऋषी मुनींना लक्षात, ऋषी मुनी म्हणाले तुम्ही आमची मस्करी करताय. तर हे ऋषी मुनी द्वारकेमध्ये श्रीकृष्णांची भेट घ्यायला आले होते, पण श्रीकृष्ण कुठेतरी बिझी होते
त्याच्यामुळे हे थोडे असे तिथे बसून चर्चा करत होते. तर तेव्हा सांब निजाऊन मस्करी केली, मग म्हणाले तुझ्या पोटामध्ये जे काही आहे ते तुझ्या आणि तुझ्या संपूर्ण कुळाचा नाश होण्यासाठी कारण ठरेल म्हणून. आणि म्हणून सांबामुळे यदुवंशाचा नाश झाला आणि कदाचित कुठेतरी आपल्याला ते मिळेल कारण, की म्हणून सांब हा जो जन्मला शंकरजींच्या आशीर्वादामुळे जन्मला, कारण संहार जेव्हा पण होतो त्याच्यामध्ये शंकरजींची कुठेतरी शक्ती असते. तर नक्की असू शकतं, पण या क्षणी मी निश्चितपणे सांगू शकत नाही. त्याचा जर कधी वेगळा मी अभ्यास केला तर मग तेव्हा सांगू शकतो, पण असा एक संबंध दिसतोय खरा. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. थँक्यू. आणि प्रभूजी अजून एक शंका होती, एक फक्त की तुम्ही मगाशी सांगितलं की मयदानव की जे त्यांनी अमृताची विहीर तयार केली, आणि याच्या भागवतम मध्ये पण एका ठिकाणी रेफरन्स येतो की समुद्र मंथन जी लीला झाली तर ती अमृतावरून अमृत घेण्यासाठी, अमृत प्राप्तीसाठी झालेली. आणि त्याच्यामध्ये पण एक रेफरन्स येतो की जेव्हा हे युद्ध झालं आणि ते म्हणजे हे हरले होते आसूर, तर शुक्राचार्यांनी एक अमृतामध्ये हे आसुरांना टाकलं आणि त्यांना जिवंत केलं. मग असं दिसतंय की यांच्याकडे तर अगोदरच ऑलरेडी अमृत होतं असं म्हणजे ह्या घटनांवरून वाटतंय. तर मग ह्या अमृत प्राप्तीसाठी हे युद्ध कशामुळे झाली, समुद्र मंथन लिहिलं किंवा हे याचं याच्या मागे काय कारण असू शकतं? या वेगवेगळ्या वेळी होणाऱ्या लिहिल्या आहेत. या भागवतामध्ये सुखदेव गोस्वामींनी आपल्याला सांगितलं, त्याचा अर्थ असा नाही की ते शेजारी शेजारी झाल्यात लिहिला. शुक्राचार्यांची जी अमृत मंथनाची लिहिली ती वेगळी आहे, आणि आज जी आपण त्रिपुरारीची जी कथा चर्चा केली ती वेगळ्या वेळी वेगळ्या ठिकाणी झालेली लिहिला आहे. पण सुखदेव गोस्वामींनी आपल्याला एकत्र सांगितले असतील खऱ्या. हे जे विहिरीतली जे अमृत होतं ते पिऊन टाकलं श्रीकृष्णाने, मग शुक्राचार्य एका वेगळ्या ठिकाणी आहे. शुक्राचार्यांनी त्यावेळेस एक वेगळं अमृत बनवलंय. अमृत मंथनामधून जे अमृत मंथन मधून अमृत आलं ते वेगळं अमृत आहे. तशा प्रकारे हे वेगवेगळ्या घटना आहेत. असं नाही की हे जे अमृत आहे हे नेहमी असं कुठेतरी नळ आहे आणि ते नळ उघडलं की अमृत मिळतात. अमृतासाठी श्रम करायला लागतात, अमृतासाठी कष्ट करायला लागतात. आयुर्वेदामध्ये पण कधी कधी काही असे द्रव्य आहेत तर ज्यांना ती विद्या माहिती आहे, कधी कधी असा मृत्यूला टेकलेला व्यक्ती असतो पण त्याला ते जर द्रव्य दिलं म्हणजे श्रेष्ठ खूप असे अनुभवी आणि ज्यांनी धन्वंतरींची खूप सेवा केली आहे, जसं आपण हरे कृष्ण मंत्र बोलतो तसं धन्वंतरी आहे त्यांचा पण मंत्र आहे. जसं रामचंद्रांचा मंत्र आहे तसं धन्वंतरींचा पण मंत्र आहे. तर धन्वंतरींच्या मंत्र जाप जर केला तर धन्वंतरींची कृपा मिळते. असे जर श्रेष्ठ कोणी वैद्य असतील त्या वैद्यांना ती कृपा पण असते आणि अनुभव पण असतो. अशा प्रकारे त्यांनी कधी काही औषध बनवलं तर ते औषध कधी कधी असा एकदम मृत्यूला टेकलेला व्यक्ती असतो त्याला पण पुनर्जीवित करू शकतो. तर त्या दृष्टीने आपण म्हणू शकतो की अरे यांच्या हाताकडे पण अमृत आहे. तर अमृत म्हणजे एक असं द्रव्य नाही आहे विशिष्ट, अमृत म्हणजे औषधाच्या रूपाने त्या परिस्थितीमध्ये त्या काळी तयार केलेलं एक सिद्धी अनुसार ती सिद्धी असते की या व्यक्तीचा आजार काय आहे आणि या आजारावर कुठले द्रव्य, कुठले जडीबुटी, कुठले काही मिक्स करून काय बनवायचं. म्हणून जेव्हा लक्ष्मणाला आघात झाला शक्ती अस्त्राचा, इंद्रजीतनी जेव्हा त्याला आडवं केलं तेव्हा रामचंद्रांनी हनुमानजींना सांगितलं तू त्या पर्वतावर जा, आणि त्या पर्वताला तिथे एक एक लहानसा रोप आहे ते त्याला घेऊन येतं. मग हनुमानजी पूर्ण पर्वत घेऊन आले. तेव्हा पण तीच कथा आहे. मग तेव्हा कुठल्या तरी देवी देवतांना हाक मारली असते आणि म्हणाले असते रे ते स्वर्गामध्ये जे अमृत आहे ते द्या म्हणून. तसं नाहीये. त्यावेळेस लक्ष्मणजी ज्या अस्त्रामुळे घायाळ झाले आहेत आणि तेव्हा जे काही ते रक्त वाहिलं वगैरे जे काही ती लीला आहे ती त्या लीलेमध्ये त्यांना काय देणं गरजेचं होतं, तर ते रामजी म्हणतायत की ते तिथे आहे सुशेण म्हणून. तेव्हा एक वानर होते आणि ते वानर आयुर्वेदिक वैद्य होते. तर सगळेजण विचार करतात काय करायचं काय करायचं. तेव्हा सुशेण जे होते त्या सुशेणांनी सांगितलं की या आजारावर ज्या प्रकारे हे पूर्णपणे घायाळ झालेत या आजारावर त्या पर्वतावर ते एक
रोप आहे ते घेऊन या. तशा प्रकारे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्या व्यक्तीला पुनर्जीवित करायचं आहे, तर त्या त्या वेळी त्या त्या ठिकाणी ते ते अमृत लागलं. तर बासुंदी कसं एक द्रव्य आहे, अमृत तसं एक द्रव्य नाही आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीनुसार त्या आजाराला बघून जे निर्माण केलंय कृपेने आणि अनुभवाने ते त्या ठिकाणचं तेव्हाचं अमृत आहे. त्याला आपण स्टँडर्ड म्हणतोय अमृत, त्याला एकच नाव दिलंय आपण अमृत, पण ते परिस्थिती अनुसार आणि त्या व्यक्ती अनुसार. ठीक आहे माताजी, हरे कृष्ण, थँक्यू. ओके, आपण इथे थांबूया आणि उद्या पुन्हा 7:30 भेटूया. हरे कृष्णा, खूप खूप धन्यवाद. जय श्री बृहद भागवतामृत की जय. जय श्री सनातन गोस्वामी की जय. जय श्री प्रभुपाद की जय. अनंत वैष्णव वृंद की जय. जय नित्य गौर प्रेमानंदे हरि हरि बोल. धन्यवाद.